जी तो वही अलाइव भारताच्या सर्व शेतकरी बांधवांना एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे सभा सदस्य शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमन. आज ही वेबिनार मालिकेचा 70वा आमचा भाग आहे आणि 70वा वेबिनार मध्ये आम्ही आज बोलणार आहोत मातोश्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर सुनील भाऊ बाडोले यांच्याशी आणि त्यांचे जे अजून डायरेक्टर गण आहे ते पण जोडत आहे. त्यांचे शेतकरी जे सभासद आहे ते ऑलरेडी युट्यूब लिंक ने जोडलेले आहे या कार्यक्रम मध्ये. तर त्यानंतर आपण आज बोलणार आहोत कापसामध्ये आणि दुसऱ्या शेतीमालामध्ये आता काय संधी दिसत आहे, पुढचा मार्केट बाजार काय दिसत आहे आम्हाला आणि 2-3 महिने मार्केट काय राहणार आहे, म्हणजे बाजार ते अद्यावत काय आहे ते आम्ही सांगणार आहोत. त्याच्यानंतर एक खूप मोठी संधी आपल्या समोर उभी आहे एफपीओ समोर की तुम्ही जर मूल्यवर्धन केलं, तुम्ही कापसामधून जर रुईची गाठी बनवली आणि त्या गाठीचा व्यापार जर तुम्हाला करायचा आहे तर आपल्या संगती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उभा आहे आणि ते काय तुम्हाला संधी देत आहे ते आपण आज बघूया. त्यानंतर अमृतरावजी देशमुख आपल्या संगती आज जुडले आहे, ते 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये आणि दुसऱ्या पिकांमध्ये पण खूप उच्च कोटीचा उत्पन्न घेत आहे आणि एकदम पुढारी राज्य पारितोषिक विजयी शेतकरी आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की काय तुम्ही करावं शेतामध्ये की तुमचं उत्पन्न वाढेल, तुमची गुणवत्ता मध्ये सुधार होणार आणि आपल्याला शेतीमध्ये फायदा होणार. कॉटन गुरुचा हेच लक्ष आहे की शेतीमधून नफा मिळायलाच पाहिजे. शेती एक व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय नफासाठीच आपण केला पाहिजे. शेती सेवा आहे हे विसरायचं नाही आहे, पण शेती एक व्यवसाय आहे, एक व्यापार आहे हे पण आपल्याला विसरायचं नाही. आज शेतकरी खूप जागृत आहे पण तरी पण त्याला हे बिलकुल मार्गदर्शन करणारा कोणी नाही आहे की तुम्ही विपणन कसा करावा, तुम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करू शकता शेतावर कमी कॉस्टमध्ये आणि त्यानंतर तुम्ही मालचे जे आपल्या शेतीसाठी जे गव्हर्नमेंटचे चांगले चांगले स्कीम्स आहे कोणत्या स्कीमवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज मी बघितलं 15 दिवस अगोदर सर्व लोक एकच स्कीम मागे धावत होते. एक सरकारने नवीन स्कीम जाहीर केली होती, स्कीम 12 महिना अगोदर डिक्लेअर केलेली, पण त्याची शेवटची तारीख आली की सर्व एक 500-600 एफपीओनी त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करून टाकलं 8 दिवसामध्ये. फॉर्म अर्धवट भरल्यानंतर त्यांना ठाऊक पण नाही की प्रोजेक्ट काय आहे, कसं करायचं आहे, खरेदीदारशी आपल्याला जोडायचं आहे, या प्रकल्पाचा उद्देश सरकारचा काय आहे ते कळल्याशिवाय त्यांनी फॉर्म भरून टाकले आणि ते फॉर्म 90% फॉर्म वेस्ट जाणार आहे. कारण की सरकारला पाहिजे की तुमचं मार्केटिंग लिंक झालं पाहिजे म्हणून ते स्कीम त्यांनी आणली होती. तर आम्ही खूप शेतकऱ्यांना एफपीओला गाईड केलं आणि त्यांनी लिंकेजसाठी पण मदत केली त्यांना आणि करार करून दिले त्यांना आणि त्यानंतर त्यांनी अप्लाय केलं तर त्यांना तर फायदा होणार आहे. म्हणजे केव्हा अप्लाय करायचं, किती त्याच्यावर लक्ष द्यायचं आणि काय त्याच्याने आपला फायदा होणार आहे हे पण करणं गरजेचं आहे. हे तर फक्त एक दाखला मी तुम्हाला दिला आणि आम्ही केळी, सोयाबीन, कापूस, हळद याचे बाहेर तर आमच्या वेबिनारमध्ये नेहमी येतच आहे आणि त्यांनी मार्गदर्शन ज्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे जर आपण करून दाखवलं तर खूप मोठ्या प्रमाणात ते खरेदी करण्यासाठी तयार आहे. तर हे आहे बॅकग्राऊंड कॉटन गुरुचं. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन काय आहे, ते काय करत आहे ते आपण पुढे जाऊन बोलूया. आता आपण वार्तालाप करायचं आहे सुनील भाऊशी, मातोश्री एफपीसी चे डायरेक्टर सुनील भाऊ. सुनील भाऊ नमस्कार. हाँ हेलो सर. हाँ सुनील भाऊ नमस्कार. हाँ नमस्कार सर. हो खूप खूप स्वागत आहे तुमचं कॉटन गुरु वेबिनार मालिकेमध्ये. हाँ सर. तर आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या की केव्हा रजिस्ट्रेशन झालं, किती शेतकरी आहे, किती गावामध्ये आहे, कोणते पीक आपण घेत आहात. हा सर. आपलं एफपीओ सर मातोश्री अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हमलापुरी सर. हॅलो. हा सर, आवाज येऊन राहिला सर माझा. हो येते येते सर. हा आणि आपली जो एफपीओ आहे सर ही 2016 मध्ये एमएससीपी द्वारा ते स्थापित झालेली आहे सर. व्हेरी गुड.
आपला जो ब्लॉक आहे तो रामटेक आहे आणि डिस्ट्रिक्ट आपण नागपूर आहे सर. आणि आपण आपल्या कंपनीमध्ये सध्या रजिस्टर्ड शेतकरी जे आहे शेतकरी संख्या जवळपास 602 आहे सर. आणि रजिस्टर्ड 602 सर. व्हेरी गुड. रजिस्टर्ड आहे सर. आणि आपल्याकडे अनरजिस्टर्ड अनरजिस्टर्ड जवळपास 580 आहेत सर. 580 अनरजिस्टर्ड आहे असे एकूण सर ते जवळपास आहे पूर्ण 1100 असं काहीतरी ते संख्या आहे सर आमच्याकडे. बरोबर. हा 1182 असं किती गावामध्ये आहे सीओ सीओ जोत आहे सर. आपल्याकडे आपल्या कंपनीमध्ये इन्क्लुडिंग सर 32 विलेजेस आहे सर पूर्ण 32 गाव. आणि आपलं जो एफपीओ आहे सर आपल्या एफपीओचे जो मेन क्रॉप आहे सर महत्वपूर्ण पीक आहे ते आहे सर पॅडी धान. धान मध्ये काम करतो सर आपली पॅडी आपली एफपीओ सर जास्त जास्त. आपल्याकडे मग रब्बी हंगामामध्ये गहू चना आणि सरतूरच्या एक बऱ्याच पैकी क्षेत्र आहे. कपास हा एक 5व्या नंबरचा क्रॉप आहे सर आपल्याकडे सध्याच्या स्थितीमध्ये. ओके ठीक आहे. तर आता धान आहे खरीप क्रॉप मध्ये कापूस आहे धान काय सोयाबीन आहे सोयाबीन नो सर झिरो झिरो सोयाबीन झिरो आहे सर आपल्याकडे. सोयाबीन झिरो कोणत्या प्रकारचे नाही सर. नाही नाही बाकी सर नाही सर हळदही नाही सर आपल्याकडे. ठीक आहे. आणि रबी मध्ये चना आहे आणि गहू आहे सर. गहू आहे. ओके ठीक. तर सध्या आपलं विपणनच कस सेटअप आहे. हा विपणन मध्ये सर आपण सध्या आपले जे सभासदामध्ये जी मागच्या वर्षी आपण सर जवळपास 200 टन माल खरेदी विक्री केला सर. आपण ते ट्रेडिंग केलं सर म्हणजे शेतकऱ्यांना एक चांगल्या भावात ते आपण विकून दिलं. ट्रेडिंग केलं तुम्ही खरेदी केलं आणि तुम्ही विकला. नाही खरेदी नाही केलं सर आपण पूर्ण फार्मर्सचे जमा केले 200 टन माल आणि सर तो एका व्यापाऱ्याला आपण एकच ठोक व्यापाऱ्याला ऑल ट्रेडिंग म्हणून सर ते विक्री केलं सर पूर्ण आणि त्याच्यापैकी जो चांगला भाव मिळाला. हा हा सर. त्याचं काय केलं जे तुम्हाला भाव मिळाला त्याचा. आता भाव मिळाला ते आपण पूर्ण वाटून दिलं सर आपले जे आपले शेतकरी जवळपास जवळपास सर कंपनीला त्याच्यामुळे 140,000 रुपयाच्या बेनिफिट मिळालं सर त्याच्यामध्ये. ओके. हा आणि गहू कमिशन मिळालं की तुम्ही ट्रेड करून मार्जिन कमवलं आहे. नाही सर ते एका कमिशन बेसवर आपण केलं ट्रेड केलं पण ऍक्च्युअली ते कंपनी पूर्ण व्यवहार कंपनी मार्फतच केलं सर. त्याच्यापैकी जो 25 रुपीज जो होते जो 25 रुपी कंपनीने आपल्यासाठी ठेवलं होते पर क्विंटल मागे ते 25 रुपीज कंपनीला मिळालं असे ते कंपनीचे पूर्ण इन्कम 140 पर्यंत गेलं सर ते. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरोबर. यावर्षी आता ट्रेडिंग मध्ये आपण चांगला आहे आपलं जवळपास यावर्षी त्याच्यापेक्षा डबल ट्रेडिंग व्हायचे चान्सेस आहे सर. सध्या आपलं धान खरेदी चालू आहे. अच्छा व्हेरी गुड. आणि एकच खरेदीदार आहे की वेगळ्या वेगळ्या खरेदीला विकता तुम्ही. जवळपास सध्या सर आपण रिलायन्सला सुद्धा आपण रिलायन्स सोबत आपण करार केला आहे. वेंडर कोड वगैरे रिलायन्सचा ओपन झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काय सर थोडं रिलायन्स कडे सध्या पॅडीचे रेट कमी असल्यामुळे सर त्याच्यासोबत आपण कोणती डील सध्या केली नाही. त्याचे वेंडर कोड खुललाय अॅग्री बाजार सोबतही त्या दिवशी अॅग्री बाजार वालेही आले होते. ओके. तर त्यांच्या सोबतही थोडंसं ड्रिलिंगचं आपलं थोडंसं ते चालू आहे सर की अॅग्री बाजार सोबतही आपण ते डील करावं आणि त्यांचे वेंडर कोड म्हणजे ते कंपनी त्याच्यासाठी खरेदी करून द्या. बरोबर आहे. आता जे काम केलं ते कोणा संगती केलं कारण तुम्ही सांगितलं मागच्या वर्षी तुम्ही 200 टन केले यावर्षी पण दुप्पट काम होऊन जाणार आहे. तुमचं होऊन जाणार आहे म्हणजे खरेदाराशी काम ऑलरेडी 100-200 टन झाले असणार. ऍक्च्युअली सर इथे मोठे या क्षेत्रामध्ये मोठे मोठे राईस मिलर्स आहे सर. ओके. तर ते काय करतात ते शेतकऱ्याकडून माल परचेस करतात आणि चांगली किंमत देऊन जसं आपण जसं आज मार्केटला 3400 ते 3500 रुपये पर 150 केजी रेट चालू आहे सर. जवळपास 2350 रुपये क्विंटल माल पॅडीचा रेट चालू आहे सर सध्या आता. ओके. तर हे जो लोकल व्यापारी कार्य करतात सर हे जो राईस मिलर्स आहे ते 2-3 महिन्याच्या साईड वरती जवळपास 3600 रुपये पर 150 केजी मी 150 केजीचे रेट सांगून राहिलो सर. आमच्याकडे 150 केजीचं ते हे असते. अच्छा. ओके. तर ते चांगलं रेट इथेच मिळून राहिलं त्या अॅग्री बाजार आणि त्या रिलायन्स पेक्षा जास्त रेट लोकल व्यापारी देऊन राहिले सर आपल्याला पॅडीमध्ये. हा तर पेमेंट सर पेमेंट मला एक सांगा पेमेंट आपण 15 एक महिना
दीड महिना लेटही घेतलं आणि अगर शेतकऱ्यांना समजून घ्या की पर 150 kg 100 रुपये किंवा 125 रुपये किंवा 150 रुपये जास्त मिळत आहे तर शेतकरी थांबायला तयार होते ना सर. तेवढे साईड इज एक मिनिमम जवळपास कोणताही इच्छा लोकल व्यापारी तेवढी साईड घेतोच सर विक्रीवाला. बरोबर. तेच मला विचारायचं होतं की ते साईड त्यांनी मागितली आणि आपण दिली तर शेतकरी तयार झाले ना, तर ते चांगली गोष्ट आहे की ते तयार नाही तयार होतात ना सर. ऍक्च्युली शेतकरी तयार होतात ना. आता काही असते जप्पा जप्पा माल जप्पा रेट अप्पा माल मॅनेज. जेव्हा आपण माल देतो जेव्हा आपल्याला पैशाची आवश्यकता आहे तेव्हाच्या रेट व्यापारी जप्पा मॅनेज जप्पा भाव तप्पा रेट असतं ते काहीतरी असते त्यांची स्कीम. जेव्हा आपल्याला पैसा आवश्यक आहे तेव्हाच्या रेट सर व्यापारी ही सुद्धा स्कीम इथे व्यापारी राबवून राहिले सर लोकल लेवलवरती. अच्छा जेव्हा पाहिजे तेव्हा देणार. हा जसं त्यांना जून महिन्यात पैसा पाहिजे तर जून महिन्यामध्ये जो रेट चालू आहे सध्या तिथे. पण ते थोडा ट्रिकी आहे शेतकऱ्यांसाठी. कापसामध्ये पण असं चालू होतं सेलू मध्ये तुम्हाला ठाऊक असेल तर वर्धा सेलू मध्ये असं एक कार्यक्रम चालू होतं. पण त्या काय केलं त्या सेलरनी खूप ओव्हर ट्रेडिंग केलं त्याच्यामध्ये. अच्छा काय आहे पैसे द्यायचे नाहीये ना. तर व्यापारीचा मानस ओव्हर ट्रेडिंगचा होऊन जातो. तर आम्ही हे प्रायव्हेट व्यापारीशी जास्त प्रमोट करत नाही कारण त्याला कळत नाही की हे सर्व मालाचे पैसे त्याला एका दिवशी द्यायचे आहे. त्याला असं वाटतं की 200-500 टन माल मिळून गेला आपल्याला पैसे आज भरायचे नाही. म्हणजे ते उधार मध्ये घेतो आणि उधार मध्ये विकतो आणि त्यानंतर त्याचे पैसे कुठे अडकले तर हे सर्व शेतकऱ्यांवर येत आहेत. तसं झालं होतं सेलू मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते व्यापारी कापूस घेत होता. पण 6 कोटी रुपये शेतकऱ्याचे बाकी राहिले तिकडे. म्हणजे तसं कोणी जर करत असेल तर या स्टेजवर तुम्ही थोडं सांभाळून करा. नाही बरोबर सर. नाही आम्ही आमचं तसं नाही सर. आम्ही जे डायरेक्ट घेणाऱ्या शेतकरीची गोष्ट केली मी की ते करतात. आपण सर आपला जो असते आपला जो ड्युरेशन असते सर तो 15 डेज असते सर 15 दिवस. एफपीओनी हे नाही करायचं शेतकऱ्यांनी विकलं तर त्यांची मागणी मला की रिलायन्स हे आहेत परंतु त्यांच्याकडे रेट नाही देत लोक. बरोबर आहे. 250 म्हणत नाही सर. त्याच्यात बोरी बी आपला और ट्रान्समिटिंग बी आपला. म्हणून सर काय त्यांच्यासोबत काय आपलं सध्या म्हणजे हल्लेलं म्हणजे वेंडर कुठला परंतु आपण कोणत्या प्रकारचं माल. बरोबर. जेव्हा रेट मिळणार तेव्हा आपण सध्या. बरोबर आहे तुमचं म्हणणं. सर तुम्ही थोडस रेट रेट म्हणजे तुम्ही तुमचे यांचे ते पॅरामीटर सर यांनी ठरवून दिले. हे पॅडी जो खरेदी करतात ना सर रिलायन्स वगैरे जो अॅग्री बाजार आहे यांनी पॅरामीटर्स दिले असं काही. ऍक्च्युली लोक तिथून गाडी बी मग सर ते रिजेक्ट करून ही एक समस्या आहे यांच्यासोबत व्यापार करणे. कंपन्या आहे खरेदी आहे खूप मोठा त्यांना लागतो कोटा परंतु सर ते ऍक्च्युली काय त्यांचे पॅरामीटर्स आहे आणि त्या पद्धतीने मला धान मध्ये सर आपण क्लीन करू शकत नाही. बरोबर आहे. हे एक समस्या या पॅडी मध्ये येते सर. भले आपण चरणा मध्ये क्लीन ग्रीड करू. हा 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 तेच आहे सर. आणि म्हणजे आता जसं चेन्नईला क्लीन टूर मध्ये क्लीन गोवामध्ये क्लीन जाईल किंवा इतर कोणतेही जो कडधान्य पिके आहेत त्याच्यामध्ये आपण क्लीन ग्रेड करू. परंतु हे जो पॅडी आहे सर ते हा होतच नाही सर. डायरेक्ट शेत जो मशीन काढला तो माल सीधा हा विक्रीसाठी उपलब्ध होतो सर. ओके त्याच्यामुळे काय तो सखी क्षमताही असली पाहिजे आणि लोकल लेवलवर काय तर आता या व्यापाऱ्यांना मालूम आहे. बांबू मारतात हातमध्ये चाल किती आहे तूट किती आहे ब्रोड किती आहे त्याच्यामध्ये तांदूळ किती आहे हे यांना बरोबर हे अनुभवी असतात. त्यांच्यामुळे काय सर इथे माल चालून जातो कोणत्याही प्रकारच्या थोडस थोडं भाव अगर थोडस अगर आपल्या मालमध्ये थोडस काही आपला काम किंवा थोडस बदल जास्त
हाँ बस 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 तोच आहे सर की ऍक्च्युअली इथून आपल्या गाड्या रिजेक्ट होऊन येत नाही सर, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या म्हणजे तोटा होण्याच्या या नाही, हाँ परंतु तो काय रिलॅक्सेशन दुसरी वगैरे म्हणून अडचणी येत केलं नाही कारण की आणि त्यांनी शेतकऱ्याला काय सांगायचं आहे पाठवल्या त्यांच्याकडे. तर कशाबद्दल सर? नाही त्यांनी जर रिजेक्ट केलं तर शेतकऱ्याला काय सांगायचं परत जाऊन आपण. शेतकऱ्याच्या बिया आणि वर्थ ऑफ ट्रान्सपोर्टिंग चार्जेस कंपनीवर बसेल ना सर, हा ते डोक्यावर येणार आपलं. आणि बरोबर आहे 50 किलोमीटर तिथून त्यांचे गोडाऊन्स आहे, बरोबर आहे. तिथपर्यंत जो ट्रान्सपोर्टिंग चार्जेस आहे जाण्या येण्याच्या चार्जेस तो कंपनी वरती बसेल. पहिलेच कंपनी आपण त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आपण लोकल व्यापारी ऍक्च्युअली यांचे सेटअप करून पैसा देतात शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांचा विश्वास त्यांच्यावरती आहे. आणि बरोबर थोडा पैसा काय आहे थोडा भले समजून घ्या की 15 दिवस ते त्यांनी सांगितलं की 2 महिन्यात देऊ, त्या ड्युरेशन मध्ये 2.5 महिने किंवा 3 महिने होऊ शकतात, पैसे मिळणार हे पक्का आहे. परंतु सर या हे तर सध्या आपल्यासाठी अनोळखीचे आहे ना सर, हे रिलायन्स झालं, हे अॅग्री बाजार झालं, बरोबर आहे, बरोबर आहे. तो शासन म्हणजे आहे थोडस म्हणजे ते आपल्यासाठी सध्या अनोळखीचे आहेत ते लोक. नाही बरोबर आहे, आणि सध्यासाठी ते आपलं थोडा वरच्या लेवलवर आहे, ज्यापर्यंत आपण ते अजून प्रोसेसिंग करून आणि त्यांना जसं पाहिजे अशी गुणवत्ता आणि पॅकिंग करून नाही देणार ते पर्यंत. त्यांना म्हटलं मी ठीक आहे ते मागे काल अॅग्री बाजार सोबत आमची अॅग्री बाजार जो आहे अॅग्री बाजार खरेदी करतो सर माल त्याच्यासोबत आमची मीटिंग झाली, तर त्यांनी आम्हाला क्वालिटी लावली की या क्वालिटीच्या पॅडी आम्हाला पाहिजे. त्याने तर त्याच्यामध्ये मी म्हटलं सर म्हटलं या वेळेस तुम्ही ग्राउंड लेवलवर तुम्हाला ग्राउंड लेवलवर काय चाललंय याची अजिबात तुम्हाला या नाही ऍक्च्युअली म्हटलं आमच्याकडे काय यावर्षी खूप हा आमच्याकडे म्हटलं हवा याच्यामुळं धान पॅडी पडलेला आहे आणि थोडस म्हटलं मिस कलर ते झालेलं आहे पॅडी तुम्हाला बिलकुल तुम्ही म्हटलं एकदम स्वच्छ पाण्यात धुवून आणली धान आणि आमच्या समोर पॅडी आणि आमच्या समोर ठेवता म्हटलं की आम्हाला असं असं पॅडी पाहिजे आणि आम्ही तुम्हाला रेटही किती देऊ तर 2300 रुपये 2150 रुपये रेट देऊ. मी म्हटलं या पॅडीसाठी आम्हाला तुम्ही 2350 नाही तुम्ही 2550 द्या तेव्हा आम्ही असं पॅडी तुमच्यासाठी छानून छानून काढू म्हटलं. खरी गोष्ट तर नाही म्हणते एवढं रेट आम्ही देऊ शकत नाही, तर आम्ही तो म्हणे आम्ही असं असं नाही म्हणे एवढा रेट आम्ही देऊ शकत नाही. तर मग म्हटलं तुम्ही रेट नाही देऊ शकत मग तुम्ही लोकल व्यापारी जो खरेदी करतात त्या हिशोबाने आणि एपीएमसी मध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ओळखायलाच काय राहिलो सर, आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी असलो तरी सर आपण मार्केट पेक्षा कमी रेटने याला देणार कसं हो सर माल. खरी गोष्ट आहे, मार्केट पेक्षा कमी देऊच कसं शकतो आपण आणि आपण आपल्याकडे शेतकरी देतील का आपल्याकडे मार्केट पेक्षा कशाला देतील तो शेतकरी कशाला देईल. आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी असलो तरी तो शेतकरी कशाला देणार सर, कंपनीला माल कशाला देणार तो त्याच्या घाटा ते तोटा होऊन राहिला तो फार्मर प्रोड्युसर कंपनीला माल का देणार नाही देणार ना. त्याची अपेक्षा काय असते फार्मर प्रोड्युसर कंपनी की मला 5-25-50 रुपये जास्त मिळाले पाहिजे, ही अपेक्षा असते त्या शेतकऱ्याची त्या कंपनी सोबत जुळण्याच्या आणि त्याला 50 रुपये आणि पेमेंट मी दिला पेमेंट साठी ते थांबायला तयार आहे ना, पैसे थोडे उशिराने मिळाले तर ते थांबायला तयार आहे, पेमेंट साठी थांबायला तयार आहे सर. तर तेच आहे म्हणून काय थोडस ते हा तर ते आपलं सध्या चालू आहे ट्रेडिंगच्या या पद्धतीचे व्यवस्थापन आपण केलेलं आहे. सध्या आपण ट्रेडिंग म्हणजे लोकल मार्केटलाच आपण करत आहोत आणि लोकल मार्केटला हे अॅग्री बाजार आणि रिलायन्स पेक्षा चांगलं रेट मिळून लागला बरोबर आहे, कारण की यावेळेस आली या थोडीशी म्हणजे ऍक्च्युली नापेटची मार्केटची खरेदी चालू असणार, शासनाची खरेदी चालू असल्यामुळं त्या खूप माल हा शासनाकडे चालला त्याच्यामुळे काय सर थोडसा धानच्या आता पॅडीचं मार्केट थोडसा गरम आहे बरोबर आहे. ते 36 काय सर धान्याचे हमी भाव काय आहे सध्या? धानाच्या हमी भाव जसं 1830 रुपये क्विंटल, 1830 रुपये, 1850 रुपये आणि ग्रेडच्या आहे जवळपास 1900 जवळपास आहे ग्रेड. बरोबर आहे, हमी भाव म्हणजे 10% 15-20% वर आहे बाजार है ना. आणि सर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने काय केलं आपल्या शासनाने 500 रुपये पर क्विंटल, आता ते 700 रुपये पर क्विंटल आपल्याला जवळपास 700 रुपये त्यांनी आपण जाहीर केलाय. काय केलंय तर ते धानाचा रेट आपल्याला देऊन ते 2920 रुपये 39 रुपये
एक कोई होता सर पैडी के रेट वाला सर प्रति खंडी प्रति 150 अच्छा म्हणजे चांगला एक चांगला चांगला रेट आहे शासन या केल्यामुळे चांगला रेट आहे सर सध्या आता शासनाकडे परंतु तेवढा रेट आपल्याकडे याच्यामध्ये नाही लोकल मार्केट नाही लोकल मार्केटमध्ये ते हमी भाव सांगून राहिलो सर मी तुम्हाला ते जो 3940 रुपये 40 रुपये जो चालू आहे तो हा हमी भाव आहे सर अच्छा बरोबर आहे म्हणजे ऍक्च्युली हे शासनाने जो बोनस जाहीर करून जो 700 रुपये बोनस जाहीर केला सर महाराष्ट्र शासनाने धानावरती हा 500-700 रुपये पर पर क्विंटल व्हेरी गुड म्हणजे 500 रुपये क्विंटल आहे आणि 1900 चे तर भावच चालू म्हणजे 2400 झाले ना भाव 700 रुपये ना सर 700 रुपये क्विंटल 700 रुपये क्विंटल आणि 1900 पकडा सर तुम्ही सीधा ते 2600 रुपये होऊन राहिले ना सर ते हो हो 2600 झालं ना बरोबर आहे म्हणजे मार्केट पेक्षा तर 10% जास्त आहे हो जवळपास जवळपास चांगला रेट आहे आणि असं लोकल मार्केटला त्याच्यामुळे काय केलं या लोकल मार्केटच्या व्यापाऱ्यांनी थोडस रेट आपलं वाढवून टाकले सर ऍक्च्युली यांना माल हे अगर मागच्या वर्षी प्रमाणे 3200-3250 मागच्या वर्षी 3300 होतं आता यावेळेस ते 3300-3400-3500 आणि 3600 रेट सुद्धा सर 3600-3700 या मध्यमध्ये रेट आहे सर पॅडीचे प्रति 150 केजी 150 केजीचे बरोबर आहे तर आपला लोक तर आपल्याकडला एक रेट हा पूर्ण जो एरिया आहे सर टोटली हा पूर्ण टोटल हा टोटली सर आपला कॅनल इरिगेटेड एरिया आहे सर अच्छा फुल इरिगेटेड आहे कॅनल इरिगेटेड आहे थोडी रेंज चेक करा ना सुरेल भाऊ तुमच्याकडे किंवा दार किंवा विंडो कुठे जवळ असेल तर जरा बघा ना ऐकू येत त्याच्यामुळे काय सर हा हॅलो हा म्हणजे सर ऍक्च्युली काय आपलं सर हा टोटल इरिगेटेड एरिया आहे हा 30 पुरे एरिया आपल्याकडे हॅलो ओके हॅलो आणि सर जवळ आपल्याकडे पूर्ण टोटल GSR क्वालिटीच इथे आपण पॅडी घेतो सर GSR क्वालिटी ओके त्याने सुपर फाईन सुपरफाईन पॅडी होते आपल्याकडे सुपरफाईन असते सर ती आणि हे इथे जो सुपरफाईन व्हरायटी सर ती एक्सपोर्ट लेवलची पूर्ण एक्सपोर्ट लेवलची माल असते सर बरोबर आहे हा जो पॅडी इथे काय म्हणतो राईस बनतो सर हा पूर्ण एक्सपोर्ट लेवलचे राईस बनतो सर इथे असं काय अच्छा त्याच्यामुळे काय सर बाहेरचे मूलचे सुद्धा मूल बाहेरच्या क्षेत्राचे सुद्धा व्यापारी लोक इथून माल जातात सर घेऊन जातात कारण की गुणवत्ता चांगली या क्षेत्रातून आपल्या रामटेक क्षेत्रातून अच्छा बरं भरपूर चांगली बिलकुल आहे असं सुपर फाईन आणि आमच्याकडे जो राईस असते राईस म्हणजे थोडं राईस चांगलं थोडं बरोबर हा म्हणजे सर्व काही आहे आता आपल्याकडे बरोबर आहे मग आता आपण बोलत आहोत सुनील भाऊ श्री मातोश्री अॅग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी सुनील भाऊ त्यांच्याकडे 600 शेतकरी रजिस्टर्ड आहे आणि दुसरे अनरजिस्टर्ड 580 आहेत सर 580 अजून अनरजिस्टर्ड शेतकरी जोडलेले आहेत 2016 एफपीओ आहे रजिस्टर्ड झालेला आणि धान मध्ये खूप चांगला काम त्यांचं चालू आहे अजून त्यांची तयारी आहे पुढे जाण्यासाठी जर एक मोठा खरेदीदार त्यांना मिळाला किंवा भांडवल जर त्यांना मिळाला तर ते अजून मोठा काम करू शकत आहे असं आम्हाला वाटत आहे आणि तेच पर्याय साठी आम्ही तुम्हाला काय सूचन करणार आहोत थोड्या वेळाने सुनील भाऊ तुम्ही लॉग इन राहा आणि कापूस मध्ये
काय परिस्थिती आहे? हा कापूस मध्ये सर आपल्याला थोडस कंपनीच्या बाहेर मध्ये जवळपास आपल्याला कंपनीवरून 12 किलोमीटरच्या अंतरावर खूप मोठं कापूसचे क्षेत्र आहे सर आपल्याकडे. अच्छा, फक्त 12 किलोमीटर? फक्त 12 किलोमीटर म्हणजे कंपनीमध्ये कापसाचे शेतकरी आपल्या कंपनीमध्ये काय पण कमी आहे सर. सध्याच्या स्थितीमध्ये आपण कापसाला आपण कंपनीमध्ये घेतलं नाही कारण की आपल्यापेक्षा आपलं जे क्षेत्र आहे 12 किलोमीटर पूर्ण पॅडीवाला आहे सर. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप मोठं जो आपला कोरड आणि असं भरपूरशी क्षेत्र काप हे तुमचं जवळपास खूप कापूस होतच आहे. तुम्हाला मी कापसाचा फायदा सांगतो सुनील भाऊ की कापूस असा पीक आहे ज्याचे 3-4 वेचड्या होतात आणि त्याच्यामुळे ते 7-8 महिने त्याच्यामधून बिझनेस चालतो. 2-3 महिन्यानंतर पण कोणत्याही शेतकऱ्याकडे थोड्या प्रमाणात तरी कापूस असते तर त्याचा व्यापार जे आहे ते कंटिन्यू चालत असतं आणि हमी भाव आणि निजी खरेदीदार या दोघांमध्ये आम्ही पर्याय देत आहोत एफपीओला की तुम्ही कापसाचा व्यापार करू शकतात आणि कापसामधून तुम्ही वेळ जर आली तुम्हाला चांगली जर ऑपॉर्च्युनिटी संधी जर तुम्हाला मिळाली जी आम्ही सांगणार तुम्हाला की केव्हा करायचं आहे तर तुम्ही गाठी पण बनू शकतात. आता 2-3 एफपीओशी हे काम चालू आहे आणि मूल्यवर्धन हे भविष्य आहे तर तुम्ही मूल्यवर्धन करून घेतलं आणि काही फॅक्टरी टाकण्याची काही गरज नाही. आपण लीज वर फॅक्टरी घ्यायची 8 दिवसासाठी माल प्रोसेस करायचा गाठी बनवायची आणि फॅक्टरी सोडून द्यायची. काही खर्च नाही त्याच्यासाठी, एक्स्ट्रा काही खर्च नाही आणि जे आहे त्याचे फक्त 8 दिवसाचे पैसे आपल्याला लागणार आहे आणि ते गाठी जर तुम्ही बनवून घेतल्या तर आता कापसाचा बाजार कुठे चाललाय तुम्ही बघा की जे हमी भाव तर आता 5,825 आहे कापसामध्ये आणि सरकार देते 5,500 ते 5,700 भाव हमी भाव मध्ये सध्या H4 म्हणून सीसीआय खरेदी करत आहे. निजी मार्केट मध्ये खरेदीदारकडे जे 1.5-2 महिना अगोदर 4,500-4,700 भाव होते ते 5,600 भाव झाले आहे. पुढे जाऊन पण ते वाढणार आहे असं दिसत आहे. पण गाठीचे भाव कुठे पोहोचले जे 34,000-35,000 रुपये, खांडीचे भाव होते म्हणजे जे 16,000 रुपये गाठीचा भाव होता जून जुलै मध्ये ते आता 21,000 रुपये गाठीचा भाव झालेला आहे. तर 5,000 रुपयाची वाढ म्हणजे 25% वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी किंवा एफपीओनी याच्यामध्ये थोडं लक्ष दिलं आहे त्यांना चांगला फायदा झाला आहे. चॅलेंजेस आहे याच्यामध्ये पण संधी पण खूप मोठी आहे. तुम्हाला 8-9 महिन्याचा व्यापार आहे म्हणजे एफपीओला काय पाहिजे की कंटिन्यूस व्यापार पाहिजे. एकदा माल विकला आणि दुसरा माल जर एका वर्षानंतर येणार आहे तर आता त्यानंतर दुसरा व्यापार शोधावा लागतो आपल्याला. पण इथे कंटिन्यूस कापूस येत आहे, 3-4 वेचण्या होत आहे. कोणा ना कोणाकडे कापूस असते तुमच्या विदर्भमध्ये तर कापूस शेतकऱ्याला झोप मधून जर उठवलं त्याला की काय काय पिकणार आहे तू किंवा काय टाकणार आहे यावर्षी तर कापूस एक एक क्रॉप म्हणून तर त्याच तोंडात असणारच. 3-4 क्रॉप ते घेत असणार त्याच्यामध्ये. पण मुख्य याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे विपणन आणि त्याच्यासाठी जे पाहिजे आहे ते भांडवल आणि खरेदीदार. हे जर सेट करून दिलं तर तुम्हाला कितीही कापूस तुम्ही तुमच्या जवळपास तुम्ही 50 किलोमीटर तुम्ही फिरून या 100 किलोमीटर तुम्हाला आज 2-5 हजार क्विंटल कापूस गोळा करणं म्हणजे 2 दिवसाचा वेळ लागणार आहे. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आहात कारण आपण तुमच्याकडे बाहेर पाहिजे है ना. तर आपण ते देत आहोत एफपीओला. आम्ही खरेदीदार देतो, आम्ही भांडवलची व्यवस्था तुम्हाला करण्यामध्ये मदत करतो आणि टायमिंग सांगतो केव्हा करायचं, किती प्रमाणात करायचं. आपल्या एफपीओची ज्याप्रमाणे कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे आपण काम करायचं. त्याच्यासाठी तयारी काय करायची म्हणजे एकदम सडनली तुम्हाला कोणी सांगितलं की बीए बीकॉमची परीक्षा द्या तर आपल्याला देता येणार नाही. त्याची तयारी झाली पाहिजे. त्याची तयारी कशी करायची त्याच्यासाठी एफपीओला आम्ही प्रशिक्षण देतो. तर हे काम कंटिन्यूस सतत चालू आहे कॉटन ग्रो महाएफपीओ फेडरेशन मध्ये एफपीओ सहायता केंद्र मध्ये के खरेदीदारशी ओळख, विपणन साठी मार्गदर्शन, भांडवल साठी मार्गदर्शन आणि हे विविध क्रॉप मध्ये आहे. मी तुम्हाला राईस साठी पण एक खरेदीदार कोण मोठा आपला होऊ शकतो ते तुम्हाला सांगणार आहे या कार्यक्रमाच्या अंत मध्ये. त्याच्या अगोदर तुम्हाला काय तरी मला दाखवायचं आहे. आपल्याला जर भविष्य आपलं बघायचं असेल तर आपण एक भविष्य भक्ताकडे जातो, एक ज्योतिषकडे जातो की जरा माझं कुंडली बघ, माझं तोंड बघ आणि मला सांग पुढे काय होणार आहे.
तर असे लोक कॉटन गुरुकडे येतात की तुम्ही जरा आम्हाला सांगा यावर्षी शेतीमध्ये आम्हाला काय करायचं आहे, माल विकायचं ठेवायचं, सोयाबीन असो, कापूस असो, हळद असो, तूर असो, केव्हा विकायला पाहिजे, आम्ही विकून टाकले आणि बाजार वाढली, आम्ही माल ठेवला आणि बाजार घसरला, आम्हाला तर नुकसान झाला, किंवा विकला थोड्या एफपीओने माल विकला आणि 6-6 महिने पैसे नाही आले, म्हणजे त्यांना ते इंटरेस्टचा लॉस खूप मोठा झाला. नाफेडमध्ये दिवस रात एफपीओ मेहनत करत आहे 2-5 लाख रुपयाच्या कमिशनसाठी, पण हे किती दिवस आपण करणार आहोत? आपण एफपीओ कशाला सुरू केलाय? बिझनेससाठी. कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन आपल्याला मदत करतो बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी. एक बिझनेस प्लॅन तुमच्याकडे असलं पाहिजे, प्लॅनिंग असलं तुमच्याकडे तर तुमचं पुढचं काम खूप सोपं होऊन जातं. तर ते एक मुख्य काम आहे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनचा, एफपीओला बिझनेस प्लॅन बनवून देणं. दुसरं आमचं जे काम आहे ते आहे भांडवल. तुम्हाला केव्हाही बिझनेस करायचं असेल तर तुम्हाला भांडवल एक इमिडिएट रिक्वायरमेंट आहे. ते कसं तुम्हाला कुठून मिळणार आहे, कोण देणार आहे, काय दरात देणार आहे, जर 21% भांडवल तुम्ही घेतलं तर काय तुम्ही कमवणार आहात, आणि 10% कोणी तुम्हाला कशा देणार, कारण की तुमचं काय ट्रेडिंग मध्ये रेकॉर्ड नाही, तुम्ही व्यवसाय करत नाही, व्यापार करत नाही, तर ते कशाला देणार, त्याला भीती वाटते. तर ते आम्ही त्याच्या मॅच करून देतो. नंतर मी जसं सांगितलं स्कीम आहे, आता स्मार्ट स्कीम मध्ये किती लोकांनी अप्लिकेशन केलं, 2000 एफपीओने अप्लिकेशन केलं आणि 1500 अप्लिकेशन मध्ये करार नाही आहे. आणि स्मार्ट स्कीम मार्केटिंग लिंकेज साठीच आहे. त्याचे जे शेड्यूल 4 आहे, शेड्यूल 2 आहे, ते तुम्ही जर लक्ष देऊन वाचलं असतं तर त्याच्या मध्ये करारची जागा आहे. करार तुम्ही टाकला नाही तर शेड्यूल 4 मध्ये प्रोजेक्टचा खर्च तुम्हाला टाकता येणार नाही. एफपीओनी प्रोसेसिंग टाकायचंय, जिनिंग टाकायचंय, सॉर्टिंग हाऊस टाकायचंय, सर्व काय गोडाऊन टाकायचंय, आम्हाला 2 करोड 1 कोटी 5 कोटी 10 कोटी पर्यंत आपल्याला परवानगी आहे ना, पण ते 40% पैसे आपण द्यायचे आहे. ते त्यांचं लक्षच नाही. आणि कोणी तुम्हाला प्रश्न केला की तुमचा 5 लाखचा व्यापार नाही आणि तुम्ही 1 कोटी रुपये तुमचे जे हिस्सा आहे ते तुम्ही कुठून आणणार आहात, तर ते पहिल्या टप्प्यातच ते फेल होणार आहे तिकडे. म्हणजे पण जे मेहनत केली आणि 6 महिने त्याच्यासाठी वाट ते बघणार आहे, तर ते मेहनत कुठेतरी एक फर्म ग्राउंडवर असली पाहिजे. आणि दुसरा आहे बाजार. तर कोण तुम्हाला सांगणार बाजार वाढल्यानंतर? सर्व कोणी सांगत आहे की मला असं वाटत होतं की वाढणार आहे, किंवा मला वाटत होतं की कमी होणार आहे, पण जाहीर मध्ये कोण सांगत आहे, आपल्याला कोण सांगत आहे? तर ते कॉटन गुरु सांगत आहे. तुम्ही आमचे युट्यूब चॅनल बघा, कंटिन्यू दर वेबिनार मध्ये आम्ही बाजारचा अद्यावत देतो, जे झालं आहे ते नाही, जे होणार आहे ते पण. ते किती महत्वाचं आहे सुनील भाऊ, है ना? तुम्हाला जर कळलं 2 महिन्यामध्ये बाजार काय राहणार, तर तुम्ही तुमचं प्लॅनिंग त्याप्रमाणे नाही करू शकणार. बरोबर आहे. 2 पैसे कमवायचे असेल तर हे वाढणार आहे की कमी होणार आहे तेच तर कळलं पाहिजे ना. गुरु केले आहे. बरोबर आहे. तर हे सर्व एफपीओला वेळेवर सांगणं आणि तुमच्या पर्यंत पोहोचून सांगणं हे आमचं काम आहे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनचं. एक एफपीओ आहे हे, पण याचे सभासद पण दुसरे एफपीओ आहे, म्हणून हे एक संघटन झालं आहे, एक फेडरेशन झालं आहे. आणि खतांमध्ये, बियाण्यांमध्ये, कृषी उपकरणामध्ये डिस्काउंट मिळवून देणं हे तर आम्ही नेहमी करत आहोत, कारण की जे तुम्ही सेव्हिंग केली ते तुमची कमाईचा एक भाग आहे. ना शेती केली तर बियाणं तर खरेदी तर करावीच लागेल, खतांची शेती खरेदी करावीच लागेल, तुम्हाला उपकरण पण लागणार ना. तर 1000 शेतकरी तुमच्याशी जोडलेले आहे डायरेक्टली इनडायरेक्टली, त्यांचं तर सर्वांच खरेदीमध्ये तुमचा काय रोल असला तर पण एफपीओला पण कमाई होणार, कारण याच्यामध्ये आम्ही कमिशन पास ऑन करतो, कंपनीकडून कमिशन मागतो की जे डिस्काउंट द्यायचं आहे ते द्या, त्याच्यावर कमिशन द्या, आणि ते कमिशन एफपीओला मिळत आहे. म्हणजे शेतकरीचा फायदा आणि एफपीओला कमिशन, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला भांडवल पाहिजे मध्ये, त्याचा शेतकरी आज पैसे देऊ शकणार नाही समजा, त्याने 1 महिना लागणार आहे, तर त्याच्यासाठी पण जे भांडवल पाहिजे त्याच्यासाठी पण आम्ही मदत करतो एफपीओला.
12 महिने कंटिन्यूअस कुठे ना कुठे तुम्हाला बिझनेस मिळालाच पाहिजे, आणि त्याच्यामधून अर्धा 1-2% कुठेतरी कमाई झाली तर तुमचा फंड बनणार. तुमचा फंड बनणार तर तुम्ही अजून खर्च करू शकणार खरेदीदारापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्ही अजून इन्फ्रास्ट्रक्चर चांगला बनवू शकणार. तर ते खूप शेतकऱ्यांना मदत होणार आहे. ओके नाही राईट सर, राईट सर, बरोबर. तर तसे पैसे टाकून तुम्हाला सांगितलं की मुंबईला या, मी तुम्हाला बाहेरशी इंट्रोड्यूस करून देतो, तुम्ही लगेच निघणार का? नाही सर, थोडं विचार करणार की पैसे कोण देणार, मी एफपीओ मध्ये मागू शकतो का, मी इथून पेटी कॅश काढू शकतो का, असं माझा हक्क आहे का? बरं तर तुमच्या एफपीओ मध्ये 5-10 लाख चा भांडवल आहे तर? हा सर, हा काय सर, काय म्हटलं प्रश्न काय सर? तुमच्या एफपीओ मध्ये जर 10 लाखचा ऑलरेडी रिझर्व फंड असेल आणि तुम्हाला मुंबईला खरेदीदारशी भेट करण्यासाठी मी बोलवलं तर तुम्ही लगेच निघू शकणार की नाही? होई याचे उत्तर होई असू शकते आणि नाही असू शकते. नाही म्हणजे ते तुमची मर्जी आहे, तुम्हाला बिझनेस नाही करायचं तर तुम्ही नको या. नाही ऍक्च्युली म्हणजे काय, आता खरेदीदार बस ते एक सर्वात मोठी समस्या आहे की खरेदीदार काय करतो, फक्त उठून परणले परणेवाले नाही पाहिजे सर, बस तिथं एक मोठा डर आणि एक समस्या निर्माण झालेली आहे सर. तुम्हाला डर निर्माण झाले, पण तुम्हाला पाहिजे तर घरी बसूनच खरेदीदार तुम्हाला मिळणार आहे 10 वर्षानंतर. आणि खरेदीदार सोडा, काहीतरी चांगलं तुम्हाला दाखवायचं आहे. आमचं जसे एक अॅन्युअल गॅदरिंग होते, दर 3 महिन्यामध्ये एफपीओची मीटिंग होते, त्या मीटिंग मध्ये तुम्हाला बोलवलं मी की तुम्ही या त्या मीटिंग मध्ये, तुम्ही काय विचारणार 2000 रुपयाचा खर्च होणार आहे, मला जायचं की नाही जायचं. फंड असला की माणूस थोडा असा असतो की नाही मला काय नवीन बघायचंय, माइंड थोडा ओपन असतो. फंडच नाहीये आपल्याला, नाही आता नाही, थोडं पैसे येऊ द्या नंतर आपण नवीन बघू काय, है ना. आणि वेळ खूप फास्ट चालत आहे, वेळ आपल्यासाठी थांबत नाहीये, है ना. म्हणजे कंटिन्यू बिझनेस असणं खूप आवश्यक आहे, आमचं हे म्हणणं आहे. आणि आम्ही बिझनेस देत आहोत तुम्हाला कंटिन्यू. आमच्याकडे सेवेचा काही काम एफपीओचा नाही, सेवा आम्ही करतो, तुम्हाला तर बिझनेस मिळायला पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे. कारण की तेच आम्ही बघितले, 1 लाख शेतकरी आज कॉटन गुरुशी जोडलेले आहे, 100 वर एफपीओ जोडलेले आहे. तर हे सर्वांचे पेन बघूनच आम्हाला हे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनची रचना आम्ही केली आहे. शेतकरीला एफपीओची गरज आहे आणि एफपीओला बिझनेसची गरज आहे, तर ते कंटिन्यू बिझनेस तुम्हाला मिळायला पाहिजे कुठूनही. आणि त्याच्यासाठी कोणी मार्गदर्शन दिलं तर तुम्ही सगळ्या ठिकाणी, तुम्ही सर्व ठिकाणी जाऊ शकणार नाही, जिथे जाण्यासारखं आहे तिथे तर जावं लागेल आणि तिथे खर्च होणार आहे. तर आणि तुमची निष्ठा, शेतकरी आज आपल्या संगती कशाला जोडलेले आहे, तुमच्याकडे बिझनेस आहे तर उद्या बिझनेस नाही तर 1000 शेतकरी प्रश्न विचारणार आहे की मी कशाला मी तुमच्या संगती राहायचं. राईट सर, आपण काही त्याला दिलं नाही तर प्रश्न विचारणारच नाही सर, है ना. साहजिक आहे ना, ते साहजिक आहे हो. आणि तेच काम कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन करत आहे की तुमची शेतकरी निष्ठा कशी वाढवावी, तुमची सदस्यता कशी वाढवावी आणि ते कशी मेंटेन राहिले पाहिजे, त्यांना बिझनेस कसं आपण देऊ शकतो. आणि याच्यासाठी आपलं जे चार्जेस आहे ते एफपीओ वर काही नाही, एफपीओ फक्त 1000 रुपयाचा शेअर खरेदी करून कॉटन गुरु माय एफपीओचे सदस्य तुम्ही बनू शकता. आणि तितकीच आमची अपेक्षा आहे, त्याच्यावर आम्ही शेअर देत पण नाही कोणाला, म्हणजे तुम्ही जर मागितलं तरी पण 2 शेअर मिळणार नाही त्याच्यामध्ये, कारण की खूप सारे एफपीओ ऑलरेडी जोडलेले आहे. तर हे आहे. आणि शेतकऱ्यांसाठी 12 महिने मार्गदर्शन देण्यासाठी एक मोबाईल ऍप्लिकेशन आम्ही देत आहोत. या मोबाईल ऍप जसं अमेझॉन आहे, युट्यूब आहे, असे एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनची. आणि ते मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्याने त्याच्यामध्ये 15 सर्व्हिसेस तुम्हाला मिळणार आहे, जे सदस्य आहे त्यांना. जे सदस्य नाही त्यांना बेसिक सर्व्हिसेस तर मिळणार आहे, पण जे सदस्य होणार आहे त्यांना 15 सर्व्हिसेस कंटिन्यू त्यांना मिळणार आहे 12 महिने. हवामान, बाजार, खरेदी विक्री आणि तुमचे रोग आले तर त्याच्यावर इमिडिएट उपचार, हे सर्व कंटिन्यू चालू राहणार आहे. तुमचे जिओ मॅपिंग होणार तुमच्या प्लॉटचा, म्हणजे उद्या त्या प्लॉटवर उत्पन्न काय तुम्ही घेतला आहे, काय काय शक्य आहे, त्याचा पण अहवाल आम्ही तुम्हाला बनवून देऊ. हे सर्व मोबाईल ॲपने होत आहे. आणि त्याच्यानंतर एक कार्ड आपल्याला मिळत आहे, असं एक कार्ड आहे, एक डिजिटल फोटो आयडेंटिटी कार्ड आपल्याला मिळणार आहे, एक ओळखपत्र, पण जे डिजिटल आहे.
आणि ते उद्या खूपच महत्वाचा पुरवार होणार आहे, कारण याच्यावर आम्ही डिस्काउंट अपलोड करणार आहोत की या सीडवर तुम्हाला इतकं डिस्काउंट मिळेल, ह्या कार्ड होल्डरला इतका डिस्काउंट मिळू शकतो सीडवर फर्टिलायझरवर असं. तर खूप महत्वाचं होणार आहे असं हे कार्ड आहे, डिजिटल फोटो आयडेंटिटी कार्ड आहे आणि याची मेंबरशिप फी आहे जे ओरिजिनल चार्जेस ज्याचे सर्व सर्व्हिसेस तुम्ही जर कॅल्क्युलेट केले तर 30,000 रुपये आहे. पण या कोरोना काळामध्ये आणि एफपीओला आपण कसंही शेतकऱ्यापर्यंत अजून पोहोचवायचं आहे आणि शेतकऱ्याला जोडायचं आहे हे विचार करून फक्त 1,000 रुपये, 1 ते 5 एकर धारक शेतकऱ्यांसाठी, 2,000 रुपये 6 ते 20 एकरसाठी आणि 20 एकर तर वरचे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी 5,000 रुपये प्रतिवर्ष हे चार्ज आहे. तर या चार्जमध्ये 12 महिने सेवा मिळणार आहे. हे फक्त 3 रुपया रोजच्या हिशेब होत आहे लहान शेतकऱ्यासाठी आणि त्याच्यामध्ये जी सेवा आहे ते त्याची किंमत 30,000 रुपयाची आहे. तर हे सर्व्हिसेस कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशन देत आहे. काय करून घेतलं आम्ही यावर्षी कोरोना काळमध्ये, CCI चे खरेदी केंद्र आम्हाला मिळाले, आता भोकरदनमध्ये ते कंटिन्यूस चालू आहे आणि पुढच्या वर्षी ते आम्हाला जास्त खरेदी केंद्र देण्याची त्यांची तयारी आहे. तर हे एक विशिष्ट फॅक्टरी त्यांनी आम्हाला दिली आहे, म्हणजे कुठेही रांगेत उभं राहायचं नाही. टोकन आम्ही जनरेट करणार, डॉक्युमेंट्स आम्ही रजिस्टर करतो, APMC मध्ये कुठेही जाण्याची गरज नाही. APMC आपल्या संगती जोडलेला आहे, म्हणजे एकच ठिकाणी FPO ऑफिस मध्ये शेतकऱ्याचं सर्व काम होऊन जातो. त्याचे टोकन नंबर जनरेट होऊन त्याला वेळ दिली जाते की 3 वाजता पोहोचून जा, 5 वाजता पोहोचून जा, तुझी गाडी खाली होऊन जाणार आहे. आणि ते शेतकरी पोहोचून गाडी खाली करून परत येत आहे. कुठे 3 दिवसाची 5 दिवसाची 8 दिवसाची रांग लागत नाही. इथे अशी सर्व्हिस कोण देत आहे? हे पहिल्या वर्षातच आपल्याला मिळालंय. इतिहास मध्ये पहिल्यांदा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणत्याही FPOला असा काम मध्ये जोडलेला आहे. पुढे जाऊन किती स्कोप आहे याच्यामध्ये, निजी खरेदीदार तर आमच्याशी जोडलेले आहे. ऑर्गॅनिक प्रोजेक्ट आम्ही यावर्षी सुरू करणार आहोत सेंद्रिय शेतीसाठी, त्याच्यासाठी पण खूप मोठे खरेदीदार जोडलेले आहे. म्हणजे आम्ही इंडस्ट्री घेऊन आलो आहोत तुमच्या संगती, शेतकऱ्या संगती तर आम्ही आहोतच पण इंडस्ट्रीला संगती घेऊन आलो आहोत. ते खरेदीदार आमच्या संगती बसणार, तुमच्याशी बोलणार आणि तसं नंतर आपण आम्ही मध्यस्थी करून तुमचा एक संवाद सेट करून एक करार तुम्हाला करून देणार. म्हणजे कोणतेही तुमची फसवणूक व्हायला नाही पाहिजे, कोणी नाही तुम्हाला मिसगाईड केलं पाहिजे. भाव मध्ये पण आहे आणि गुणवत्तेमध्ये पण आणि तितकी शाख आहे आमची की आम्ही मध्यस्थी केल्याने कोणताही बाहेर तुमच्याशी चीट करू शकणार नाही, हे तर कन्फर्म आहे. बरोबर आहे. आता हे काम आहे कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचे. आता तुम्ही जर कापसामध्ये राहिलात आणि कापसाच्या गाठी बनून तुम्ही जर मूल्यवर्धन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दोन पर्याय तुमच्याकडे आहेत. एक आहे तुम्ही गाठी निजी खरेदीदाराला विकू शकता, जसं तुम्ही धान्य विकत आहात आणि त्यांनी ज्यावेळी तुम्हाला पैसे दिले तर ते नफा मधून तुमचे खर्च काढून आणि जे दुसरा नफा आहे ते डिव्हिडंड रूपे तुम्ही शेतकऱ्यांमध्ये जे आपले सभासद आहे त्यांच्यामध्ये तुम्ही वाटप करू शकता. ते बरे आहे जे पण काम चालू आहे. दुसरं काम असं आहे की तुम्ही ते गाठी बनून तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ते डिपॉझिट करू शकता. ते गाठी डिपॉझिट केल्याने तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 100% गॅरंटीड पेमेंट देणार आहे. त्या दिवसात त्यांचे जे भाव आहे त्या भावाने डिपॉझिट करायचे. कसं ते भाव बघायचं काय आहे ते गुरु किरी ते आता या प्रेझेंटेशन मध्ये आपण बघूया. सुनील भाऊ, श्रद्धाजी, मनीषजी, तो अभी कैसे इनको मार्केट के डिस्कवरी हो, प्राइस डिस्कवरी, और कैसे ये जब बेल बनाते हैं तो रिस्क मिटिगेट कर सकते हैं, कब इनको बेल डिपॉजिट राइट टाइम है करना चाहिए, वो जो कैलकुलेशन आप जो समझाते हैं प्लीज इनको समझाइए. मातोश्री फार्मर एग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी से है, विदर्भ महाराष्ट्र से. जी बिल्कुल मनीष जी, मैं अपनी प्रेजेंटेशन क्विकली स्टार्ट करना चाहूंगी जी. और सभी को हमारे प्रेजेंटेशन द्वारा बताना चाहूंगी कि किस तरीके से क्या बेस्ट ऑफ द बेस्ट बेनिफिट्स मिल सकते हैं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सबसे पहले मैं आप लोगों को बता दूं कि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक यूनिवर्सल एक्सचेंज के नाम से जाना जाता है, जो कि 146 इयर्स से भी अधिक पुराना ऑर्गेनाइजेशन है. और इस ऑर्गेनाइजेशन के साथ में डे वन से लेकर के अब तक की अगर मैं बात करूं तो 1400 से भी अधिक मेंबर ब्रोकर्स जो जुड़े हुए हैं और रजिस्टर्ड इन्वेस्टर्स 5.2 करोड़ से भी अधिक रजिस्टर्ड इन्वेस्टर्स एक्सचेंज के साथ में जुड़े हैं.
टेक्नोलॉजी की अगर मैं बात करूं तो इनहाउस टेक्नोलॉजी जो एक्सचेंज यूज करता है वो फास्टेस्ट ऑफ द फास्टेस्ट टेक्नोलॉजी है। मात्र 6 माइक्रोसेकंड्स के अंदर आपका जो ट्रेड है वो एग्जीक्यूट हो जाता है। और यहाँ पे एक जो ट्रेड है आपको अगर उसमें आपने डिसाइड किया कि आपको कुछ पर्टिकुलर ट्रेडिंग करनी है तो 6 माइक्रोसेकंड्स के अंदर आपका ये पूरा प्रोसेस जो है वो कंप्लीट हो जाएगा। क्लियरिंग एंड सेटलमेंट की अगर मैं बात करूं तो हमारा ICCL इंडियन क्लियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड क्लियरिंग एंड सेटलमेंट देखता है और ICCL AAA रेटेड है। एक्सचेंज ने पूरी कोशिश की है कि यहाँ पे सिर्फ ट्रेडिंग के लिहाज से नहीं क्लियरिंग एंड सेटलमेंट के लिहाज से भी आपको प्रॉपर इसमें पूरा डिटेलिंग मिले, प्रॉपर आपको एंड टू एंड पूरे इसमें हेल्प मिले। AAA रेटेड है हमारा ये क्लियरिंग एंड सेटलमेंट, क्लियरिंग एंड सेटलमेंट के मद्देनजर से भी। रिस्क एंड सर्विलेंस की अगर मैं बात करूँ तो काफी रोबस्ट मैकेनिज्म है जो एक्सचेंज यूज करता है। पूरे दुनिया में दूसरा और इंडिया में पहला है एक्सचेंज जिसे ISO 9001:2000 का सर्टिफिकेशन मिला हुआ है। नेक्स्ट स्लाइड। काफी सारे एसोसिएशंस के साथ में BSE ने MOU साइन किया है, उन्हीं में से एक है कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया। कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के साथ में एक्सचेंज ने MOU साइन किया है। जिस दिन ये थॉट आया था कि हमें BSE पे कॉटन का कॉन्ट्रैक्ट लॉन्च करना है उस दिन से लेकर के आज तक कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया का साथ हमारे साथ वैसे ही बना हुआ रहा है। उतने ही पॉजिटिविटी के साथ में एक्सचेंज को एसोसिएशन ने मदद किया है और समय समय पर एक्सचेंज के साथ खड़ा रहा है। नेक्स्ट स्लाइड। ये कॉटन कॉन्ट्रैक्ट की लॉन्च की तस्वीर आप देख सकते हैं। 18 फरवरी 2019 को ये कॉन्ट्रैक्ट जो है हमारा लॉन्च हुआ था। यहाँ पे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया के MD मौजूद है, कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के जाने माने व्यक्ति मौजूद है और हमारे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज के सभी सीनियर्स के मौजूदगी में ये कॉन्ट्रैक्ट जो है वो लॉन्च हुआ है। नेक्स्ट स्लाइड। और लॉन्च से लेकर के अब तक ये जर्नी किस तरीके से रही है, ये जर्नी मैं आप लोगों को दिखाना चाहती हूँ कि किस तरीके से ये जर्नी पूरी रही है। ये इसीलिए मैं आप लोगों के सामने पेश कर रही हूँ ताकि आप लोगों को मैं एक विश्वास दिला सकूं कि एक्सचेंज पे जब आप आएंगे तो यहाँ पे सामने एक बायर आपको खड़ा हुआ मिलेगा, यहाँ पे लिक्विडिटी मिलेगी आपको, डेट मिलेगा, डिलीवरीज आपको मिलेगी, आप जो जिस तरीके से इसमें वर्क करना चाहते हैं वो प्रॉपर एक वे आउट आपको यहाँ पे मिलेगा। नेक्स्ट स्लाइड। अब मैं आप लोगों को कॉटन के कॉन्ट्रैक्ट के बारे में थोड़ा डिटेल देना चाहूंगी, किस तरीके से ये कॉन्ट्रैक्ट है, ये जो हमारा बाय मंथली कॉन्ट्रैक्ट है जिसका हमें अभी हमारे रेगुलेटर द्वारा अप्रूवल मिला है, क्या है इस कॉन्ट्रैक्ट में, क्या डिटेलिंग्स है, ये मैं आप लोगों को बताना चाहूंगी बिकॉज ये काफी इंपॉर्टेंट है। कोई भी चीज जब हम स्टार्ट करते हैं तो उसके पहले हम उसके बारे में पूरी चीजें जान लेते हैं, वो किस तरीके से वर्क करता है ये हम जान लेते हैं। तो सेम उसी तरीके से इस कॉन्ट्रैक्ट के बारे में मैं आप लोगों को बताना चाहूंगी। कॉटन 29 के नाम से ये जो कॉन्ट्रैक्ट है वो जाना जाता है और ये बाय मंथली कॉन्ट्रैक्ट है। बाय मंथली मतलब हर दूसरे महीने इसकी एक्सपायरी होगी। जिस महीने ये कॉन्ट्रैक्ट स्टार्ट होगा उस महीने का पहला वर्किंग डे जो है वो कॉन्ट्रैक्ट स्टार्ट डे रहेगा और जिस महीने के अंत में जिस महीने में ये कॉन्ट्रैक्ट खत्म हो रहा है, मतलब मान लीजिए अगर आज से दूसरा महीना जो भी महीने में ये अंत होगा उस महीने का आखिरी ट्रेडिंग डे जो है वो कॉन्ट्रैक्ट लास्ट ट्रेडिंग डे कहलाएगा। सोमवार से शुक्रवार तक सुबह 9 बजे से लेकर 9 बजे तक आप इसमें ट्रेडिंग कर सकते हैं। ट्रेडिंग यूनिट 25 बेल्स का होगा। एक यूनिट मतलब एक लॉट पे जब आप ट्रेड करेंगे तो वो 25 बेल्स का रहेगा और स्क्रीन पे जो आपको भाव दिखेंगे वो आपको पर बेल का भाव दिखेगा, मतलब जो आपको स्क्रीन पे भाव दिख रहा है उसे हमें 25 से मल्टीप्लाई करना होगा तो हमारा एक लॉट का भाव आपके सामने बन करके आएगा। वेयरहाउस हमारा जो है एक्स वेयरहाउस हमारा राजकोट है क्योंकि हमारा मेन डिलीवरी सेंटर राजकोट है, तो जो स्क्रीन पे आपको भाव दिख रहे हैं वो आपको राजकोट मंडी के दिखेंगे। मैक्सिमम 1200 बेल्स तक इसमें काम हो सकता है और टिक साइज मतलब की मिनिमम प्राइस मूवमेंट जो है वो 10 रुपया का है, मतलब मैक्सिमम इसमें जितना भी मूवमेंट हो बट मिनिमम प्राइस मूवमेंट 10 रुपया का यहाँ रहेगा। डेली प्राइस लिमिट की अगर मैं बात करूँ तो ±3% का यहाँ पे है, मतलब ऊपर में ऊपर या नीचे में नीचे इसमें 3% का वेरिएशन रहेगा। 3% तक आप इसमें ट्रेडिंग कर सकते हैं, 3% जैसे ही हिट हो जाता है तो 15 मिनट के लिए इसमें ट्रेडिंग जो है वो रुक जाएगा। एक बार 15 मिनट खत्म हो गए तो ये लिमिट फिर से रिवाइज हो जाती है और पूरे 1% तक आप दोबारा से इसमें ट्रेडिंग कर सकते हैं। मान लीजिए अगर उस दिन काफी वोलाटिलिटी है, काफी सारे इसमें चेंजेस हो रहे हैं, फ्लक्चुएशन हो रहे हैं, तो उसके चलते अगर और 4% पे आकर के ये रुक गया और 1% होने के बाद पूरे टोटल 4% की इसमें लिमिट लग गई तो पूरे दिन के लिए फिर आप ट्रेडिंग नहीं कर सकते, वहां पे वो जो पूरा लिमिट है वो वही रुक जाएगा और आपको फिर फ्रेश ट्रेडिंग अगले दिन से स्टार्ट करना होगा। इनिशियल मार्जिन, ये वो मार्जिन है जो आपके ब्रोकर आपसे इनिशियल तौर पे लेते हैं। एक्सचेंज में आपको पहले से ही कुछ मार्जिन अमाउंट जो है वो जमा करके रखना होता है बिकॉज आने वाले समय में एवरीडे बेसिस पे मार्क टू मार्केट लगता है। वो मेरे कलीग अनिल रंगवानी जी आपको समझाएंगे कि किस तरीके से ये पूरा कॉन्सेप्ट होता है।
तो इनिशियल मार्जिन जब आप पहले से ही जमा करते हैं तो जो एवरीडे का फ्लक्चुएशन होता है वो इसी मार्जिन द्वारा निर्धारित किया जाता है, इसी निर्धारित मतलब इसी मार्जिन द्वारा जो है उसका सेट ऑफ किया जाता है। नेक्स्ट स्लाइड। इनिशियल मार्जिन के साथ साथ आपको एक्सट्रीम लॉस मार्जिन भी जो है वो जमा करके रखना होता है। कभी कभी जब बहुत ज्यादा मार्केट में वोलेटिलिटी होती है, जब बहुत ही ज्यादा यहाँ पे लगता है कि नहीं चेंजेस हो रहे हैं, बदलाव हो रहे हैं, तो कुछ स्पेसिफिक परसेंटेज में आपसे एडिशनल या स्पेशल मार्जिन लिया जाता है। और ये मार्जिन अमाउंट भी आपको पहले से ही बता दी जाती है कि कितना आपको ये मार्जिन अमाउंट जो है वो एक्सचेंज में जमा करके रखना होगा। यहाँ पे अब ये तो मैंने आपको बेसिक बता दिया, अब इसमें मैक्सिमम अलाउएबल पोजीशन मतलब अब कहाँ तक आपके पास अवेलेबिलिटी है कि आप कितना इसके अंदर कर सकते हैं। तो इंडिविजुअल क्लाइंट अगर आप है तो 3,80,000 बेस तक आप जमा कर सकते हैं। अगर आप मेंबर है कलेक्टिवली आप 38 लाख बेस तक यहाँ पे काम कर सकते हैं, 15% ऑफ मार्केट वाइज पोजीशन व्हिचएवर इज हायर। नियर मंथ डिलीवरी की अगर बात करूं तो 95,000 आपके इंडिविजुअल क्लाइंट होने पे आप कर सकते हैं। और अगर वही अगर आप मेंबर लेवल पे है तो 1/4 ऑफ द ओवरऑल मेंबर लेवल पोजीशन, ये टोटल मैक्सिमम अलाउएबल पोजीशन है जितना आप इसमें एक्सचेंज पे जमा कर सकते हैं। डिलीवरीज के लिहाज से जितना हम ट्रेडिंग कर रहे हैं उतना ही हम डिलीवरी भी देंगे। तो मान लीजिए हमने अगर 10 लॉट मतलब 250 बेल्स का अगर हमने ट्रेडिंग किया है तो हम 250 बेल्स का ही डिलीवरी देंगे एक्सचेंज पे। और ये एक बेल जो है वो 42.5 क्विंटल्स का बनता है या 12 कैंडी अप्रॉक्स बनता है। तो इसमें जरूरी नहीं है कि हमारा हर बार उतना ही सेम टू सेम वजन आए। तो इसमें एक्सचेंज ने आपको वेरिएशन दिया है प्लस माइनस 7% का, इसमें आपको एक्सचेंज ने वेरिएशन दे रखा है कि इस रेंज के अंदर आप अपना जो जो डिलीवरी है जो डिपोजिशन है वो कर सकते हैं। जिस तरीके से इनिशियल मार्जिन थी, एक डिलीवरी पीरियड के समय पर भी एक मार्जिन लगता है डिलीवरी पीरियड मार्जिन। और उस मार्जिन में या तो वो 3% प्लस 5 to 99% VAR ऑफ स्पॉट प्राइस वोलेटिलिटी होता है या फिर 20%, दोनों में से जो भी हाईएस्ट होता है उतना आपको डिलीवरी पीरियड मार्जिन लगता है। राजकोट हमारा मेन डिलीवरी सेंटर है और एडिशनल डिलीवरी सेंटर हमारे महाराष्ट्र के लिहाज से जालना, जलगांव और यवतमाल हमारे 3 एडिशनल डिलीवरी सेंटर्स है। नेक्स्ट स्लाइड। क्वालिटी के बारे में अब मैं आपको क्विकली बताना चाहूंगी कि किस तरीके से आपकी क्वालिटी होनी चाहिए, किस क्वालिटीज पे आपको ध्यान देना चाहिए। तो बेसिस ग्रेड आपका स्टैंडर्डाइज ग्रेड जो है एज पर एचवीएम मॉडलिंग 31.3 होना चाहिए। ग्रेड बिटवीन 11.1 एंड 42.3 आर एक्सेप्टेड विद प्रीमियम डिस्काउंट। रेशियो की लंबाई आपकी 29 mm की होनी चाहिए, मतलब 2.5 mm ऊपर तक चल सकता है और 0.50 mm जो है वो नीचे तक चल सकता है, मतलब 28.5 से लेकर 31.50 mm इस बीच में आपका रेशियो की लंबाई हो सकती है। माइक की अगर मैं बात करूं तो माइक आपका 3.6 से 4.9 के बीच में होना चाहिए। इसके ऊपर या नीचे आता है तो आपका माल रिजेक्ट हो सकता है। टेंसिल स्ट्रेंथ 28 जीपीडी मिनिमम होनी चाहिए। ट्रैश 2.5 से लेकर 5% तक एक्सेप्टेबल रहेगा। मॉइस्चर आपका 8.5 से 9.5% तक एक्सेप्टेबल रहेगा। फिजिकल कंडीशन ऑफ बेल्स मतलब कि आपके बेल्स जो है वो किस कंडीशन में होना चाहिए। एक तो सबसे पहली बात क्रॉप कंडीशन आपका करंट सीजन का डिलीवरेबल क्रॉप होना चाहिए। दूसरा कोई भी किसी भी प्रकार का दाग धब्बे नहीं लगे हुए होना चाहिए, यहाँ पे कहीं कोई डैमेज नहीं होना चाहिए। प्रॉपर पीआरएन नंबर होना चाहिए, आइडेंटिफिकेशन मार्क होना चाहिए हर स्टैक पे ताकि आपका जो प्रॉपर आइडेंटिफिकेशन इसमें होकर के प्रॉपर जब असेंग हो तो हर एक चीज एक प्रॉपर फॉर्मेशन के साथ हो सके। नेक्स्ट स्लाइड। फाइनल सेटलमेंट प्राइस, फाइनल सेटलमेंट प्राइस ये वो प्राइस है जिस भाव पे कॉन्ट्रैक्ट जो है वो सेटल होता है। अब ये कॉन्ट्रैक्ट का भाव किस तरीके से निकलता है, अब एवरीडे बेसिस पे हम कोशिश करते हैं कि मैक्सिमम ट्रेडर्स जिनर्स मिलर्स हम सभी से जो है हम स्पॉट के भाव ले सके, उनसे हम राजकोट मंडी का भाव लेते हैं, कॉटन बेल्स का राजकोट मंडी का भाव हम लेते हैं, पर बेल का भाव जो है हम लेते हैं उनसे। और एक्सचेंज के वेबसाइट पे आपको दिखेगा स्पॉट का भाव और उस भाव के बेसिस पे आखिरी के जो 3 ट्रेडिंग डे होते हैं इन तीनों आखिरी के ट्रेडिंग डेज का एक स्पॉट एक सिंपल एवरेज निकाला जाता है और ये जो सिंपल एवरेज है उसे फाइनल सेटलमेंट प्राइस कहा जाता है और इस प्राइस पे कॉन्ट्रैक्ट आपका सेटल होगा। कंपलसरी डिलीवरी है एक्सचेंज पर, डिलीवरी लॉजिक कंपलसरी है बिकॉज जब आप एक्सचेंज पे आएंगे तो आप बेझिझक आराम से अपना इस क्वालिटी में अगर आप माल लेकर के आते हैं और वो पास हो जाता है तो आप आराम से एक्सचेंज पर डिलीवरी दे सकते हैं। नेक्स्ट स्लाइड। जैसे कि मैंने आपको बताया कि हमें रेगुलेटर से रिसेंटली अप्रूवल मिला है ये प्रपोज बाय मंथली कॉन्ट्रैक्ट का, मैं आप लोगों के साथ कैलेंडर शेयर करना चाहूंगी। तो 2021 की अगर मैं बात करूं तो सबसे पहली एक्सपायरी हमारी आएगी मार्च 2021 की। उसके बाद जब आप देखेंगे कि उसके बाद मार्च के बाद जब नया कॉन्ट्रैक्ट स्टार्ट होगा तो अप्रैल और मई ये 2 महीने ये कॉन्ट्रैक्ट चलेगा और मई में हमारा जो कॉन्ट्रैक्ट है वो एक्सपायर होगा। मई एक्सपायरी के बाद में सीधा जुलाई है, मतलब जून और जुलाई ये पूरा कॉन्ट्रैक्ट का एक्सपायरी आपको यहाँ पे मई के बाद में सीधा जुलाई में यहाँ एक्सपायरी रहेगा। नेक्स्ट स्लाइड।
अब हर ग्रेड पे आपको एक्सचेंज कुछ ना कुछ प्रीमियम और डिस्काउंट दे रहा है। तो सबसे पहले एचवीआई मिडलिंग अगर आपका 41.3 है तो 3% का डिस्काउंट है, अगर एचवीआई मिडलिंग 42.3 है तो 5% का डिस्काउंट है, 100 जिन है तो 1% का डिस्काउंट है। रेशो की लंबाई की अगर मैं बात करूँ तो अगर आपका 29 अगर आपका 29.51 mm से 30.50 mm है तो 1% का प्रीमियम है, उससे भी ऊपर है तो 2% का प्रीमियम, और अगर 31.50 या उसके ऊपर है तो आपको कोई भी एडिशनल प्रीमियम नहीं है, 2% इज द हाईएस्ट प्रीमियम जो आपको मिलेगा। वहीं अगर आप नीचे साइड में जाते हैं अगर 28.50 है तो डिस्काउंट 2% का यहाँ पे आपको अवेलेबल रहेगा। माइक फिर चाहे आपका वो 3.6 से 3.5 आता है या 4.8 से 4.9 आता है तो यहाँ पे आपको दोनों भी केस में डिस्काउंट मिलेगा 0.3% का। क्रैश आपको अगर 3.5 से 5.5% के बीच में मिलता है तो डिस्काउंट 1:1 का रहेगा, बिलो 3.5 से 2 का है तो प्रीमियम मिलेगा 1:0.5 का। वहीं मॉइस्चर में भी आपका जैसा जिस तरीके से आपका इस 8.5 से 9.5 के बीच में मॉइस्चर आएगा तो वहां पे आपको 1:1 का डिस्काउंट मिलेगा। नेक्स्ट स्लाइड। ये एक प्रोसेस फ्लो है, एक सर्विस साइकिल है कि किस तरीके से आपका पूरा प्रोसेस होता है। तो जब आप एक्सचेंज पे आके अपने गाठे बेचेंगे तो आप एक डिपॉजिटर कहलाएंगे। डिपॉजिटर होने के नाते आप अपने रिपोजिटरी पार्टिसिपेंट से बोलेंगे कि सर मैंने 10 लॉट का काम किया है, आप मुझे इंटेंशन मार्क कर दीजिए, मुझे वेयरहाउस में जमा कर मुझे वेयरहाउस में माल जो है वो जमा कर दीजिए, सो दैट मुझे वेयरहाउस में माल जमा करने के लिए एक इंटेंशन मार्क कर दीजिए सो दैट मैं अपना माल जो है वो वेयरहाउस में जमा कर सकूं। आपके रिपोजिटरी पार्टिसिपेंट आपको इंटेंशन मार्क कर देंगे और आप अपना माल जो है वो वेयरहाउस में ले जाकर के जमा कर सकते हैं। वहां जैसे ही आप अनलोडिंग कराते रहेंगे अपने माल का तो वहां बैठे हुए वेयरहाउस ऑफिसर आपको पूरी डिटेलिंग आपके माल की एक एक डिटेल्स जो है वो एक इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल इलेक्ट्रॉनिक नॉन नेगोशिएबल वेयरहाउसिंग रिसीट द्वारा आपको पूरी डिटेल्स उसमें फिल इन करते हैं और वो रिसीट आपके पास आती है। 10 लॉट्स में से 10 अलग 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 सैंपल्स निकलेंगे और उन सैंपल्स का टेस्टिंग होगा। टेस्टिंग होने के बाद में दोबारा से एक इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल वेयरहाउसिंग रिसीट द्वारा ENWR द्वारा आपके वेयरहाउस ऑफिसर आपको बताएंगे कि आपके कितने लॉट पास हुए हैं, कितने रिजेक्ट हुए हैं, और जितने भी आपके लॉट पास हुए हैं उसमें आपके पास में फिर सामने एक ऑप्शन आ जाता है, आप प्लेज फंडिंग कर सकते हैं, ऑन मार्केट ट्रांसफर कर सकते हैं, ऑफ मार्केट ट्रांसफर कर सकते हैं, ई ऑक्शन या फिजिकल डिलीवरी कर सकते हैं, जिसके लिए हमने इतनी मेहनत की थी, हमने इतना पूरा एक प्रोसेस नया एक पहल जो स्टार्ट किया था कपास को बेल्स में बदलने का, वो फाइनली हम उसे एक्सचेंज पर डिलीवरी दे सकते हैं। नेक्स्ट स्लाइड। समझ सकती हूँ कि काफी सारी चीजें होगी जो क्विक गई होगी, जो आप लोगों को ऐसा लगा होगी हमें दोबारा से समझना है, यहाँ पे हम थोड़ा सा चूक गए कि किस तरीके से ये पूरा प्रोसेस होगा, तो उसके लिए आप बिल्कुल बेफिक्र रहिए। अंत में मेरे और अनिल जी का नंबर दिए हुए हैं स्क्रीन पे, आप हमसे बिल्कुल कॉन्टेक्ट करिए, आप हमसे बेझिझक अपने क्वेरीज जो है वो रेज करिए, मनीष जी के साथ जुड़ करके हमसे बात कर सकते हैं और हमें बहुत खुशी होगी आपके सभी सवालों के जवाब देने में। मैं आप सभी का धन्यवाद कहना चाहूंगी कि आप लोगों ने हमारा ये जो सेशन है वो ज्वाइन किया और इतने पेशेंस के साथ आप लोग ये सेशन अटेंड कर रहे हैं। मैं हमारे रेगुलेटर सिक्योरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया का धन्यवाद कहना चाहूंगी कि उन्होंने हमें अपॉर्चुनिटी दी है, हमें वो समय समय पे अप्रूवल्स देते रहे हैं ताकि हम बेस्ट ऑफ द बेस्ट कॉन्ट्रैक्ट आपके सामने ला सके। मैं हमारे स्टेक होल्डर्स का धन्यवाद करना चाहूंगी कि उन्होंने हमें इतना हमेशा तत्पर आगे होकर के पूरा सुझाव दिया है कि किस तरीके से बेहतर हम कॉन्ट्रैक्ट को कर सकते हैं। हमारे एसोसिएशन का मैं धन्यवाद कहना चाहूंगी कि उन्होंने हमें उतने ही प्रॉम्प्टली हर एक चीज जो है वो गाइडेंस दी है और आपके सामने हम अपना ही कॉन्ट्रैक्ट को रख सके। और अंत में मनीष जी का धन्यवाद कहना चाहूंगी कि उन्होंने हमें ये अपॉर्चुनिटी दी है कि हम हमारा ये पूरा प्रोसेस फ्लो जो है वो आप सभी के सामने प्रस्तुत कर सके। अब मैं अनिल जी को इन्वाइट करना चाहूंगी, मेरे कलीग अनिल जी को, और वो आपको आगे एक एग्जाम्पल्स द्वारा बताएंगे कि किस तरीके से ये पूरा प्रोसेस जो है एक्सचेंज पे हो सकता है। ओवर टू यू अनिल। थैंक यू श्रद्धा, आपने बहुत ही बेहतरीन तरीके से बताया कि बीएससी का कॉटन का कॉन्ट्रैक्ट स्पेसिफिकेशन क्या है, उसको क्या प्रीमियम एंड डिस्काउंट अवेलेबल है क्वालिटी पैरामीटर्स पे। तो अभी आगे समझते हैं प्रैक्टिकली उसे कैसे एग्जीक्यूट किया जा सकता है ये कॉन्ट्रैक्ट को, आखिर इसमें काम कैसे किया जा सकता है। आपके मन में ये सवाल जरूर रहेंगे कि आखिर काम करना कैसे है, तो नेक्स्ट स्लाइड पे लीजिए। अभी मैं आपको बताऊंगा, सबसे पहले अगर आपको काम करना है तो पहले आपको अकाउंट होना बहुत जरूरी है। कमोडिटी में काम करने के लिए कमोडिटी का अकाउंट होना बहुत जरूरी है और वो भी कमोडिटी ब्रोकर के साथ। तो आपके नजदीकी एरिया में कहीं ना कहीं बीएससी रजिस्टर्ड कमोडिटी ब्रोकर रहेंगे, उनको आप अप्रोच कीजिए, वहां पे अकाउंट खुलाइए। अकाउंट जैसे आपका खुल जाएगा वहां पे फिर वहां उनके थ्रू आप सौदा बीएससी में कर सकते हैं, ठीक है। बीएससी में बाय कर सकते हैं, सेल कर सकते हैं कॉटन, ठीक है। सौदा ऑनलाइन ऑफलाइन दोनों कर सकते हैं, टेलीफोन के थ्रू कर सकते हैं, लैपटॉप मोबाइल के थ्रू भी किया जा सकता है, या ब्रोकर के ऑफिस में जाके वहां पे बैठे बैठे भी सौदा किया जा सकता है। तो बहुत सारे मीडियम्स अवेलेबल हैं।
ठीक है। तो जैसे आप स्क्रीन में देख रहे हैं, जैसे आपने ब्रोकर को सौदा प्लेस किया है, वो सारे सौदे बीएससी के पास आते हैं, और जो जो भी सौदे बीएससी के पास आते हैं उनकी जो गारंटी रहती है, ठीक है, सौदों के भी है ना सेटलमेंट गारंटी होती है कि वो हमारी ग्रुप कंपनी आईसीसीएल वो प्रोवाइड करती है। ठीक है, आखिर सौदा हॉनर होना चाहिए, आपने अगर बाय किया है तो आपको माल मिलना चाहिए, आपने सेल किया है तो आपका माल बिकना चाहिए। ठीक है, उसका गारंटी हमारी ग्रुप कंपनी आईसीसीएल देती है। आगे बढ़ते हैं और थोड़ा विस्तार में समझते हैं प्रैक्टिकली क्या काम कर सकते हैं। आपके मन में ये शंका तो जरूर रहेगी कि बीएससी ने अगर कॉटन का कॉन्ट्रैक्ट लॉन्च किया है तो कुछ बेनिफिट्स एफपीओ के लिए भी लेके आई रहेंगी या फार्मर्स के लिए? तो जी हाँ, जवाब है यस। ये बेनिफिट्स आपके स्क्रीन पे सामने दिखे हुए सारे बेनिफिट्स दिख रहे हैं जो हम लोगों ने खास आपके लिए डिजाइन किए हुए हैं। अगर इनमें बेनिफिट देखेंगे, सबसे बड़ा बेनिफिट पहला है कि वेयर हाउसिंग चार्जेस हम लोगों ने फ्री कर दिया है। ठीक है, आप हमारे गोडाउन में माल रख सकते हैं, उसका कोई भी रेंट पे करने की जरूरत नहीं है। उसके अलावा गोडाउन में माल रखने के बाद माल का क्वालिटी का चेक किया जाता है कि इसका पैरामीटर क्या है, कौन से पैरामीटर है, इसका लेंथ कितना है, मॉइस्चर कितना है, ट्रैश कितना है, माइक कितना है, ये सब चेक किया जाता है। तो उसका खर्चा रहता है, वो सेकेंड बेनिफिट ये है कि वो खर्चा हम लोगों ने अपने ऊपर ले लिया है, आपको खर्चा करने की कोई जरूरत नहीं है, वो सारा खर्चा हम लोग अपने पॉकेट से निकालेंगे। ठीक है, और तीसरा एक बेनिफिट है वो है मार्क टू मार्केट का। ठीक है, मार्क टू मार्केट क्या होता है आने वाली स्लाइड में हम समझेंगे, पहले समझ लेते हैं मार्क टू मार्केट क्या रहता है, फिर उसका एक्चुअल में बेनिफिट समझने में और आसान होगा कि आखिर ये मार्क टू मार्केट का बेनिफिट बीएससी क्या ऑफर कर रहा है। नेक्स्ट स्लाइड पे लीजिए प्लीज। तो अभी आप स्क्रीन पे देखेंगे कि हम लोगों ने क्या दिया हुआ है, 19,500 का एक बेल का प्राइस है। ठीक है, हर एक क्वालिटी का, किसी का 20,000 चलता है, किसी का 21,000 चलता है। मान लीजिए एक्सचेंज पे 19,500 चल रहा है, और जैसे कि आप सेलर हैं, एफपीओ और फार्मर ज्यादा करके मार्केट में आते हैं सेल करने के लिए, बाय करने के लिए नहीं आते हैं। स्पिनिंग मिल यानी तो टेक्सटाइल मिल्स आती हैं वो बाय करने के लिए। तो आपने मान लीजिए माल 19,500 में बेच दिया, और अगर भाव नीचे आ जाता है, मान लीजिए 19,500 से 19,000 आ गया, तो 500 रुपए का आपका फायदा हुआ पर बेल, और एक लॉट 25 बेल का है। अगर मैं 500 को 25 से मल्टीप्लाई करता हूँ तो जवाब आता है 12,500 आपका नोशनल प्रॉफिट हुआ। इसको कहते हैं मार्क टू मार्केट गेन, कि मार्क टू मार्केट गेन हुआ, मतलब आपकी जो पोजीशन है मार्केट के प्राइस में हम लोग मार्किंग कर देते हैं। ठीक है, तो आपको ये तो सौदे में फायदा हो गया, पर मान लीजिए कभी सितारे बुलंद नहीं है, 19,500 का हो गया 20,000 या 20,500 21,000, तो मतलब आपको अभी आपकी बारी आ गई एक्सचेंज को पे करने की। पहले एक्सचेंज ने आपको पे किया, अभी आपकी बारी आ गई एक्सचेंज को पे करने की। तो ये सिचुएशन में क्या होता है, आपको अपने जेब से पैसे निकाल के एक्सचेंज को देना रहता है। तो हम लोग ये बेनिफिट, तीसरा मोटा बेनिफिट ये लेके आए हैं कि अगर आपने माल एक्सचेंज के अप्रूव्ड वेयर हाउस में डिपॉजिट किया है, फिर आपको एम टू एम देने की जरूरत नहीं है। अगर आपने माल डिपॉजिट किया हुआ है तो अगर कोई नेगेटिव एम टू एम आपका आ जाता है तो आपको पेमेंट करने की कोई जरूरत नहीं है। ठीक है, आगे बढ़ते हैं और भी बेनिफिट्स के ऊपर ध्यान देंगे। मनीष जी के साथ मिलकर हम लोगों ने एक एक्सरसाइज रन की थी, तो वो एक्सरसाइज आपके सामने प्रेजेंट करूंगा। हम लोगों ने क्या किया कि ये पता लगाना था कि रॉ कॉटन बेचने फायदेमंद सौदा है या रॉ कॉटन में से हम लोग कॉटन बेल्स बना के बेचे वो उसमें ज्यादा फायदा है। तो 500 क्विंटल का माल लिया और मार्केट में सीधा सीधा बेचा तो 26 लाख रुपए का रेवेन्यू आ गया, पर इसी रॉ कॉटन को हम लोग ने बेल्स में कन्वर्ट करके बेचा तो 26,63,000 का बेनिफिट हुआ, रेवेन्यू आया। तो मतलब 63,000 एडिशनल रेवेन्यू आया हमको। ठीक है, तो ये जो एडिशनल रेवेन्यू आया है वो आपका प्रॉफिट है, एडिशनल प्रॉफिट है। एक तो 26 लाख तो उसमें तो क्वेश्चन प्रॉफिट रहेगा, ये आपका एडिशनल प्रॉफिट हुआ। तो ये एक्सरसाइज दिखाने का पर्पस क्या था आपको, कि आप भी ऐसे एक्सरसाइज कीजिए, आप भी चेक करके देखिए कि रॉ कॉटन बेचना फायदेमंद है या कॉटन का बेल्स बना के बेचा जाए, तो आपको भी बिजनेस की और अच्छी समझ आएगी। हाँ भाई, इसमें अगर फायदा बन रहा है तो क्यों ना ये काम में भी हाथ डाला जाए। ठीक है, आगे बढ़ते हैं। अभी आते हैं एक इम्पोर्टेंट स्लाइड पे, कॉस्टिंग, कि कॉस्टिंग आखिर खर्चा कितना है, कि बीएससी कॉटन में काम करने का आखिर खर्चा लगता कितना है, अगर दूसरे एक्सचेंज में काम करें तो कितना खर्चा लग रहा है। तो ये डिस्प्ले में आपके स्क्रीन के सामने है, 1 करोड़ भी अगर आप बीएससी में काम कर रहे हैं तो मात्र 103 रुपए का खर्चा आता है, और वही काम अगर हम दूसरे एक्सचेंज में करते हैं तो 2,000 रुपए से भी ज्यादा खर्चा।
तो सीधा सीधा गणित है कि आपका 2000 रुपए का मुनाफा यहाँ पे हो रहा है, ठीक है, पर करोड़ पे। और पूरे साल में मान लीजिए 10 करोड़ का सौदा हो गया, 20 करोड़ का सौदा आएगा, तो सेविंग भी उसके हिसाब से आपका बढ़ेगी। 10 करोड़ पे आपका 20,000 का सौदा बेनिफिट हो गया, 20 करोड़ पे 40,000 करोड़ का, तो ये मल्टीप्लाई हो जाता है। छोटा अमाउंट है पर वो अगर जब इस वॉल्यूम बढ़ जाता है तो आखिर में दिखाई देता है, हाँ भाई फर्क तो आ रहा है। ठीक है, आगे बढ़ते हैं। श्रद्धा जी ने आपको एक ENWR के बारे में बताया था, इलेक्ट्रॉनिक वेयरहाउस रिसिप्ट, के जो वेयरहाउस वाले आपको एक रिसिप्ट देते हैं उसके अगेंस्ट में आप चाहो तो लोन्स को अवेल कर सकते हैं, आपका वर्किंग कैपिटल लोन का रिक्वायरमेंट फुलफिल कर सकते हैं। वो रिसिप्ट डिपॉजिट करें ये फाइनेंशियल इंस्टीट्यूशन से, और ये फाइनेंशियल इंस्टीट्यूशन वो रिसिप्ट के अगेंस्ट आपको आपका शॉर्ट टर्म लोन का रिक्वायरमेंट फुलफिल करते हैं। ठीक है, आगे बढ़ते हैं। अभी आते हैं एक इम्पॉर्टेंट एस्पेक्ट पे, ऑनलाइन KYC। हम जानते हैं कि बहुत जगह अभी भी गवर्नमेंट ने रिस्ट्रिक्शंस डाल के रखे हैं जहां पे लोगों के लिए डिफिकल्ट हो जाता है अकाउंट खुलाना, तो ये हम लोगों ने क्या किया, ऑनलाइन KYC सेबी ने स्टार्ट की है कि घर पे बैठे बैठे भी आप अकाउंट खुला सकते हैं। जो डॉक्यूमेंट आप नॉर्मली ब्रोकर को सबमिट कर रहे हैं वो ऑनलाइन अपलोड कीजिए, फॉर्म फिल करिए। सबसे पहले ऐसा फॉर्म फिल करने के बाद जो भी रिक्वायर्ड डॉक्यूमेंट है वो सारे डॉक्यूमेंट सबमिट कीजिए। आपका इन पर्सन वेरिफिकेशन, वैसे ब्रोकर का आदमी आपके घर पे आके चेक करके जाता है कि आप वही है, इसको कहते हैं इन पर्सन वेरिफिकेशन, वो आजकल वीडियो कॉल के थ्रू हो जाता है, और आपकी सिग्नेचर डिजिटल ली जाती है। ठीक है, डिजिटली आप साइन करो और डॉक्यूमेंट सारे अपलोड करके आपका अकाउंट खुल जाता है। तो मात्र एक या दो दिन के अंदर अकाउंट खुल जाता है, इतना प्रोसेस फास्ट हो गया। जो नॉर्मली एक हफ्ता या 10 दिन भी लगता था अकाउंट खुलने में, डॉक्यूमेंट्स आए, डॉक्यूमेंट्स जाए, वेरीफाई होए, टाइम लगता था, अभी बहुत ही क्विक हो गया है जब से ऑनलाइन KYC प्रोसेस स्टार्ट हुआ है। नेक्स्ट स्लाइड प्लीज। ये प्रोसेस का है ना कुछ फायदे हैं। ये फायदे ये हैं, सबसे बड़ा फायदा है कि टाइम की बचत करते हैं। टाइम की बचत मतलब पैसे की बचत, टाइम आपका बचाता है, पेपर आपका बचाता है, खर्चा आपका बचाता है, आने जाने का खर्चा बच जाता है। ठीक है, और बहुत ही ईजी है सबसे इम्पोर्टेंट बात कि घर पे बैठे बैठे भी अकाउंट खुलाया जा सकता है, नहीं तो बाहर जाओ, आना जाना खर्चा, उसके बाद रिस्क अलग से। ठीक है, और डिजिटली आपका ऑथेंटिकेशन हो जाता है OTP के बेसिस पे। ठीक है, नेक्स्ट स्लाइड प्लीज। हाँ, ये स्लाइड में जैसे श्रद्धा जी ने बताया था कि हम लोग अंत में अपने नंबर शेयर करते हैं, तो मैं ये नंबर्स आपके साथ शेयर करूंगा। आपको रिक्वेस्ट करूंगा ये नंबर सेव कर लीजिए, आपको कोई डाउट हो, कोई शंका हो, सुझाव हो, कुछ पूछना हो, और ज्यादा क्लैरिटी चाहिए हो किस एरिया के बारे में, आप बेदिक्कत हमें ये नंबर पे कॉल करें, हमें बहुत खुशी रहेगी आपका कॉल आंसर करने में और आपको गाइड करने में। ठीक है, नेक्स्ट स्लाइड प्लीज। तो मैं आपका धन्यवाद करना चाहूंगा कि आपने प्रेजेंटेशन अटेंड किया। मैं धन्यवाद करना चाहूंगा मनीष जागा जी का, जिन्होंने हमें ये प्लेटफॉर्म दिया है जहाँ पे हम लोग BSE कॉटन प्रेजेंट कर सकते हैं। और मैं अंत में धन्यवाद करना चाहूंगा हमारे रेगुलेटर सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया का, जिन्होंने हमें अप्रूवल दिया है कि हम लोग ये प्रोडक्ट को लाइव कर सकें। ठीक है, सबका धन्यवाद, थैंक यू। आभार अनिल जी और श्रद्धा जी, आपने FPOs के लिए जो स्पेशल पैकेजेस लाए हैं वो जिसने विस्तार में आपने बताया है, मैं तो बिल्कुल उससे बहुत उत्साहित हूँ, और मुझे बहुत आशा भी है कि FPOs भी इसका पूरे पूरा फायदा बहुत जल्द से जल्द लेंगे, क्योंकि इतना बड़ा ट्रेड का प्लेटफॉर्म दे रहे हैं और उसके कोई चार्जेस भी नहीं ले रहे हैं, तो ये तो एक ड्रीम कम ट्रू जैसा है, कि भी एक सपने वाली बात होगी कि BSE जैसा इतना बड़ा एक्सचेंज किसानों के साथ आज खड़ा है, प्रोड्यूसर के साथ खड़ा है। तो FPO से भी मेरी विनंती है, आप इस पे बहुत ही ध्यान दें और इस अवसर को आप बिल्कुल मिस ना करें। कॉटन गुरु आपको हर वक्त गाइड करता रहेगा, कब करना है, कैसे करना है और किस तरह इसको एग्जीक्यूट करना है, कैसे रजिस्टर करना है, उसके लिए BSE की टीम तो आपके साथ में है ही। तो बहुत बहुत आभार आपका अनिल जी और श्रद्धा जी और बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड BSE IPF का भी। तो अब हम इस वेबिनार के अंत भाग की तरफ बढ़ रहे हैं। हमारे साथ जुड़े हैं अमृत राव जी देशमुख, जो 50 क्विंटल प्रति एकड़ तक उत्पन्न ले रहे हैं कपास में। उससे पहले कि मैं अमृत राव जी से बात करूं, मैं FPO के जो डायरेक्टर्स हमारे साथ जुड़े हुए हैं, मैं उनसे कुछ उनके मार्केटिंग के बारे में बात करना चाहूंगा। अपन आज चांगा झोपते का हो अपन आपका नाम सांगा ना, Vivo 1933। बहुत तुमचा फक्त फोन नंबर येतोय,
ये एक आधा विनोद भाव हाँ तर काय आहे एफपीओ साठी या आजच्या मालिकेमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की धान तुम्हाला जर राईस विकायचं असेल तर आमच्याकडे एक मोठा खरेदीदार आहे ज्याच्याशी आपण बोलू शकतो. दुसरा जर तुम्हाला भांडवल पाहिजे मध्ये कारण की शेतकऱ्याला जर पेमेंट 1-2 महिन्याने मिळत आहे आणि ते अजून जर 100-200 शेतकरी तुमच्याशी जोडलेले आहे पण तर तुम्ही लगेच पैसे आणून दिले तर मला वाटते की 500,000 शेतकरी पण तुमच्याशी जोडू शकणार आहे. तर जर तुम्हाला भांडवलची गरज आहे भांडवल पाहिजे तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आणि ते खरेदीदाराला त्याचा वेळेवर माल मिळणार आणि शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळणार म्हणजे लगेच पैसे मिळणार. ते एक आहे जे कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचं लक्ष आहे खरेदीदाराला दारापर्यंत आणून द्यायचे. दुसरे शेतकऱ्याला लगेच पैसे मिळावे असा प्रबंध तुम्हाला करून द्यायचा आणि तिसरा म्हणजे एफपीओला 12 महिने बिझनेस कुठे मिळेल ती संधी दाखवायची. तर हे आपण करू शकतो. खूप खूप स्वागत आहे अमृतरावजी. येते ऐकायला अमृतरावजी देशमुख. अमृतावजी येते ऐकायला. हो हा त्यात आमच्याशी जोडले आहे अमृतरावजी देशमुख. 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे राज्य पारितोषिक विजयी असे लीडर शेतकरी आणि ते फक्त कापसामध्ये नाही सोयाबीन तूर चना जे तुम्ही पीक म्हणाल त्याच्यामध्ये खूप चांगला उत्पन्न घेऊ शकत आहे घेत आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करत आहे. तर अमृतावजी आपल्या संगती जे आज एफपीओ जोडलेला आहे ते आहे मातोश्री एग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी ते आमरापुरी रामटेक्स आहे नागपूरचा जवळ. तर यांना धान्य आहे यांच्याकडे कापूस आहे तर याच्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही करू शकाल. नमस्कार भाऊ. नमस्कार. तर आपण पाहतो की तुमची जे काय आतापर्यंत मी पाहतो की या कार्यक्रमात धडपड आहे शेतकऱ्याबद्दल धडपड आहे शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे शेतकऱ्याला भाव कसे मिळाले पाहिजे आणि तुम्ही जे प्रयत्न करता समजा त्याच्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीने आज मी सांगतो मी आभारी आहे आपण बरेचसे कार्यक्रम बी केले आहे वेबिनार केलेले आहे आपण शेतकऱ्याला खतापासून ते शेवट रोग असो त्यांच्याबद्दल सर्व आपण एक त्यांना आपण बऱ्याचशा गोष्टी आपण सांगत गेलेलो आहोत समजा त्याला बऱ्याचशा आणि त्याचा बऱ्याचशा शेतकऱ्याला पण फायदा होत आहे समजा आणि म्हणून आपण जसं की आता निस्वार्थी पण आपण शेतकऱ्यासाठी आपण एक सेवा घेतलेली आहे समजा त्यांना म्हणजे पेरणीपासून ते काढणी पश्चापर्यंत ते आमचं काम अमृत पॅटर्नचं आणि काढणीनंतर जे काम आहे समजा पीक ज्यावेळेस निघते त्याला भाव कसे जास्तीत जास्त मिळेल समजा याच्याबद्दल तुमचं पण चांगलं म्हणजे कॉटन गुरुचं काम आहे की त्याला भाव पण मिळाला पाहिजे. शेतकरी एका गोष्टीनं पुढे जात नाही शेतकऱ्याच्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असते की एक तर उत्पन्नही पण वाढलं पाहिजे आणि त्या हिशोबानं भाव पण जर जास्त झाला तर शेतकऱ्याला शेती पुरवठा आम्ही परवडत नाही आणि म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आता आणि आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन पण करतो की समजा या खत कसा पण टाका पाहिजे पाणी कोण्या पद्धतीने द्या पाहिजे काय काय करावं पाहिजे या पद्धतीने नक्कीच शेतकऱ्याचा आपल्या पद्धतीने आज जवळपास 7-8 हजार मध्ये कापूस होत आहे समजा आणि म्हणून यावर्षी आम्ही कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न या मागे एक मीटिंग घेऊन आम्ही ठरवलं समजा की आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांनी 100 एकर आम्हाला कापूस असो सोयाबीन असो इतर कोणतेही पीक आपल्याला जे घ्यायचं असो ते आम्हाला तुम्ही 100 एकर क्षेत्र तुम्ही आम्हाला आमचे प्रयोग करण्यासाठी द्या एक वाहन असो एक गाव एक वाहन कापसाचा असो किंवा एखादं सोयाबीनचं एक वाहन असो ते आम्ही सांगेल ते पण तुम्ही आपण घ्यायचं समजा ते महत्वाचं आता
कापूस होते की नाही, सोयाबीन घरापर्यंत येते की नाही, शेतीमध्ये पिकते की नाही याची निश्चित राहिली नाही शेतकऱ्याकडे, याची शाश्वती राहिली नाही की आपल्याला 100% आपल्या घरात पीक येईल म्हणून शाश्वती राहिली नाही. कारण सोयाबीनचे पण 1-2 क्विंटल पण उत्पन्न केले, कापसामध्ये बोंडाळी बोंडसड खूप मोठ्या प्रमाणात आली, आणि म्हणून आपण जर आता त्याच्यावर सतर्क राहिलो समजा सुरुवातीपासून, आपण खत झाले समजा, आपण आपल्याला सर्व कृषी विभाग आपण त्याचं सर्व उभं करू समजा, किंवा त्यांच्या आपण त्यांना आपण एक निवेदनामार्फत त्यांचं आपण काय करणार आहोत यावरती आम्ही दोघा मार्फत समजा, की ज्यावेळेस आपण पीक लावू सुरुवातीपासून तर त्यांना आम्ही फॉर्म भरून देणार आहोत यावर्षी आपण या आमच्या याच्यामध्ये, की आता आम्हाला 100 एकर कापूस घ्यायचा आहे कॉटन ग्रुप आणि अमृत पॅटर्न पद्धतीनं, आम्हाला वाण सांगा, तुम्ही म्हणसाल ते वाण लावू आम्ही, तुम्ही म्हणसाल ते तुम्ही फवारण्या करू, तुम्ही म्हणसाल तसं करू कृषी विभागाच्या नंतर शास्त्रज्ञ मतानं, परंतु आम्हाला याच्यात नुकसान झालं नाही पाहिजे. बरोबर, महत्वाचं आहे. आता पाहतो की ना आपण एक शेतकरी एक फार मोठा जुगारी आहे समजा, टाटा अंबानी असो याची ताकद नाही, काळ्या मायेमध्ये पिकते न पिकते याची काही शाश्वती नाही, आणि म्हणूनच आपण खूप मोठा शेतकरी जुगारी आहे, आणि म्हणून आपण म्हणायचं समजा त्यांना की सर आमचे तुम्ही म्हणसाल आम्ही ते पीक पेरू, तुम्ही म्हणसाल फवारण्या करू, सर्व नियोजन तुमची सांगसाल त्या हिशोबानं करू, पण आम्हाला हमी द्या की याच्यात आम्हाला उत्पन्न 100% झालंच पाहिजे. परंतु काय कारण असतं जर आम्हाला उत्पन्न नाही झालं समजा, तर आम्हाला एकतर तुम्ही हमी द्या आम्हाला भरपाईची, किंवा पीक विमा असो समजा आम्हाला पीक विमा पण मिळून द्या. तर नाही जर आपल्याला वास्तव होत नसेल तर आम्हाला एखादं पर्याय पीक दुसरं द्या, असं आम्ही या माध्यमातून आज पाटण गुरु आणि अमृत पॅटर्न मार्फत यावर्षी हे आपल्याला शेतकऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी राबवायच्या होत्या, आणि म्हणूनच शेतकऱ्याला विनंती करतो आम्ही समजा की बुवा तुम्ही आम्हाला सहकार्य द्या, आमच्या पाठीमागून उभे राहा, आम्ही निश्चितच उत्पन्न वाढवून देऊ, आणि तुम्हाला जर न्याय पण मिळून देऊ आपण की एखादं उत्पन्न नाही झालं समजा, तर आपण त्याच्याकडे प्रत्येक अहवाल पण घेऊ आपण त्याच्यात, आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळते याच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष देऊ. खरी गोष्ट आहे, आणि हेच इम्पॉर्टंट आहे. काही महत्वाचं हे आहे की सर्व ठिकाणी आपण ते कव्हर केलं पाहिजे. एक तर क्षेत्र आपल्याला जास्त पाहिजे, कारण की आपण कमी खर्चामध्ये तर आपण त्याच्यामध्ये आपला प्रोजेक्ट राबवू शकतो. दुसरं आहे की तिकडे एक प्रशिक्षण क्षेत्र केंद्र आपला बनलं पाहिजे की खूप साऱ्या शेतकऱ्यांना तिकडे मार्गदर्शन होऊ शकते. आणि उत्पन्न गुणवत्ता विपणन हे आपले मुख्य लक्ष आहे. त्याचं संगती बियाणं कंपनीवाल्याला, खतांची जे कंपनी आहे, सरकार आहे, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, इन्शुरन्स कंपनी आहे, त्यांना आपण संघटित या प्रोजेक्टमध्ये घेऊ, आणि त्यांना पण त्यांची जबाबदारी कळली पाहिजे आणि त्यांनी ती घेतली पाहिजे हे आपण एन्शुअर करू. तर खूप चांगला सूचना आहे, सुझाव आहे आपला अमृताजी, ते आपण नक्की यावर्षी करायचं आहे. म्हणून मी आता नोट करून ठेवलं की एप्रिल महिन्यामध्ये ते एक मोठा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण एफपीओला रजिस्ट्रेशन करू आणि मे महिन्यामध्ये आपलं काम आपण सुरू करू शकतो. तर एफपीओला अजून काय प्रश्न आहे का भाऊ आपल्याला? सुनील भाऊ आणि तुमचे डायरेक्टर मंडळ मधून जे जोडलेले आहे, शंकर भाऊ आहे की अजून कोणी जोडलेलं आहे? तर हॅलो सर, हॅलो ना, सुनील भाऊ तुम्ही ऐकलंच असेल जे सुझाव आम्ही दिले आहे त्याच्यावर थोडं काम करा. आणि कुठेही कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे तुम्हाला जर मदत हवी असेल तर आम्ही आहोत एफपीओच्या पाठीमागे, केव्हाही तुमचं संगती आहो आणि तुम्हाला मदत करण्याची आमची पूर्णपणे तयारी आहे. तर हे जे होतं आजचं वेबिनारचे उद्देश्य, एफपीओ सशक्त कसं होणार, तर शेतकरी त्याच्याने समृद्ध होणार आहे आणि शेती पण आपल्याला नफाकारक होणार आहे. तर हे जो उद्देश आहे कॉटन गुरुचा, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जोडलेले मातोश्री अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीमधून सुनील भाऊ बडुले आणि त्यांचे डायरेक्टर गण यांचं खूप खूप आभार. आपले राज्य पारितोषिक विजयी शेतकरी जे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे फाउंडर मेंबर आहे असे अमृतरावजी देशमुख यांचा खूप खूप आभार.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड बीएससी आयपीएफ जे टोटली सपोर्ट करत आहे एफपीओचं या मिशनला कॉटन गुरुचं आणि त्याच्यासाठी खूप चांगले यांनी प्रोजेक्ट आणले आहे त्यांचं खूप खूप आभार. आणि आज या कार्यक्रमामध्ये जुडलेले जे श्रोतागण आहे शेतकरी मित्र आहे त्यांचा पण खूप खूप आभार. सर्वांना नवीन सीझनसाठी नव्या वर्षासाठी कॉटन गुरु टीमतर्फे शुभ मंगल कामना.